राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भाग 2 उच्च शिक्षण प्रकरण 9 दर्जेदार विद्यापीठे आणि महाविद्यालये भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नवीन आणि भविष्योन्मुखी दृष्टिकोन 9.1 मनुष्य आणि समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने तसेच भारताच्या घटनेमध्ये कल्पिलेला भारत एक लोकतांत्रिक न्याय सामाजिकरित्या जागृत सुसंस्कृत आणि माणूसकी असलेले राष्ट्र जिथे स्वातंत्र्य समानता बंधुभाव आणि सर्वांना न्यायाचा अधिकार असेल विकसित करण्यामध्ये उच्च शिक्षणाची खूप महत्त्वाची भूमिका आहे. शाश्वत उपजीविका आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये उच्च शिक्षणाचे लक्षणीय योगदान असते. जसा जसा भारत एक ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि समाज बनायच्या दिशेने पुढे जाईल तसं तसे अधिकाधिक भारतीय तरुण उच्च शिक्षण घेण्याच्या दिशेने आगेकूच करतील. 9.1.1 21व्या शतकाच्या गरजा लक्षात घेता चांगल्या विचारवंत अष्टपैलू आणि कल्पक व्यक्ती विकसित करणे हे दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. यात एखाद्या व्यक्तीला एक किंवा अनेक विशिष्ट आवडीच्या क्षेत्रांमध्ये सखोल अभ्यास करणे शक्य झाले पाहिजे. तसेच चारित्र्यविषयक नैतिक आणि घटनात्मक मूल्ये बौद्धिक कुतूहल वैज्ञानिक स्वभावधर्म कल्पकता आणि सेवाभाव याशिवाय शास्त्र सामाजिक शास्त्र कला मानवशास्त्रे भाषा याबरोबरच व्यावसायिक तांत्रिक आणि व्यवसायाशी संबंधित विषय यांसह 21व्या शतकातील क्षमता विकसित करणे शक्य झाले पाहिजे. उच्च शिक्षणामुळे वैयक्तिक यश आणि आत्मज्ञान निर्माणकारी सार्वजनिक सहभाग आणि समाजासाठी उत्पादनशील योगदान साध्य करता यायला हवे. अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन व कामाचे स्वरूप यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सक्षम केले पाहिजे. 9.1.2 व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययनाच्या शाळा पूर्वस्तरापासून उच्च शिक्षण स्तरापर्यंत प्रत्येक स्तरावर विशिष्ट निर्धारित कौशल्ये आणि मूल्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे. 9.1.3 सामाजिक स्तरावर एक ज्ञानी सामाजिक दृष्ट्या जागृत विद्वान आणि कुशल राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता उच्च शिक्षणामध्ये आहे असे राष्ट्र जे स्वतःच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सशक्त उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करू शकेल. उच्च शिक्षणाच्या आधारावर ज्ञान निर्माण करून आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध लावून वाढत्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला हातभार लावता येतो. म्हणूनच दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट फक्त वैयक्तिक रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी तयार करणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. चैतन्यपूर्ण सामाजिक दृष्ट्या सहभागी सहयोगी समुदाय आणि अधिक आनंदी सामंजस्यपूर्ण सुसंस्कृत उत्पादनशील नाविन्यपूर्ण पुरोगामी आणि समृद्ध राष्ट्र तयार करण्याची उच्च शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. 9.2 भारतातील उच्च शिक्षण प्रणाली सध्या ज्या प्रमुख समस्यांचा सामना करत आहे त्यात खालील समस्यांचा समावेश आहे. ए अतिशय विखुरलेली उच्च शैक्षणिक परिसंस्था बी आकलन कौशल्याचा विकास आणि अध्ययनाच्या निष्पत्तीवर कमी भर सी शैक्षणिक शाखांची साचेबंद पद्धतीने विभागणी ज्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप लवकर एका विशिष्ट विषयाची शाखेची निवड करायला लागते आणि अध्ययनाच्या संकुचित क्षेत्राकडे वळवले जाते डी मर्यादित उपलब्धता विशेषतः सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित क्षेत्रांमध्ये जिथे स्थानिक भाषेत शिकवणारे अतिशय कमी HAIS उपलब्ध आहेत ए मर्यादित शिक्षक आणि संस्थात्मक स्वायत्तता एफ गुणवत्तेवर आधारित करिअर व्यवस्थापन आणि शिक्षक व संस्थेच्या प्रमुखांची प्रगती यासाठी अपुरी यंत्रणा
जी, बहुतांश विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधनावर कमी भर आणि शाखांमध्ये स्पर्धात्मक सहाध्यायी परीक्षण संशोधन निधीचा अभाव, HEIS मध्ये शासन आणि नेतृत्वाचा अभाव, अपरिणामकारक नियामक व्यवस्था, जे अनेक संलग्न विद्यापीठे अस्तित्वात असल्यामुळे पदवीपूर्व शिक्षणाचा खालावलेला दर्जा 9.3 या आव्हानांवर मात करण्यासाठी उच्च शिक्षण व्यवस्थेचे नूतनीकरण करून तिला नवी ऊर्जा प्रदान करणे आणि त्याद्वारे समता आणि सर्वसमावेशक असे उच्च गुणवत्तेचे उच्च शिक्षण प्रदान करणे या धोरणात संकल्पित आहे. धोरणाच्या दूरदृष्टीमध्ये सध्याच्या व्यवस्थेमध्ये खालील मुख्य बदलांचा समावेश आहे. ए, अशा उच्च शैक्षणिक व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणे ज्यात प्रत्येक जिल्ह्यात किंवा जवळपास किमान एक मोठे बहुशाखी विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा समावेश असेल आणि संपूर्ण भारतभरात अशा अनेक HEIS असतील ज्यांचे शिकवण्याचे किंवा कार्यक्रमांचे माध्यम स्थानिक भारतीय भाषा असेल. बी, अधिक बहुशाखीय पदवीपूर्व शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणे. सी, अध्यापकीय आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल करणे. डी, विद्यार्थ्यांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र, मूल्यांकन आणि विद्यार्थी सहाय्य यांमध्ये सुधारणा करणे. ए, अध्यापन संशोधन आणि सेवा यांवर आधारित नेमणूक आणि करिअर प्रगतीद्वारे शिक्षकांच्या आणि संस्थात्मक नेतृत्वाच्या सचोटीची पुष्टी करणे. एफ, सहाध्यायींनी पुनरावलोकन केलेल्या संशोधनाला अर्थसहाय्य करण्यासाठी आणि विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सक्रियपणे संशोधन रुजवण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापना करणे. जी, शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता असलेल्या उच्च पात्रताधारक स्वतंत्र मंडळांमार्फत हेचे शासन. एच, उच्च शिक्षणासाठी एकाच नियामकाद्वारे मूलभूत पण परिणामकारक नियमन. आय, उत्कृष्ट सार्वजनिक शिक्षणाच्या मोठ्या संधींसारख्या अनेक उपायांद्वारे अधिक उपलब्धता, समानता आणि सर्वसमावेशकता. उपेक्षित व वंचितांसाठी खासगी धर्मादाय विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्त्या, ऑनलाईन शिक्षण व मुक्त दूरस्थ शिक्षण ODL आणि सर्व पायाभूत सुविधा व शिक्षण साहित्य दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहज वापरता येण्याजोगे आणि उपलब्ध. प्रकरण 10, संस्थांची पुनर्रचना आणि बळकटीकरण. 10.1, उच्च शिक्षणासंदर्भात या धोरणाचा मुख्य भर उच्च शिक्षणाचे तुकडे होणे समाप्त करून उच्च शिक्षण संस्थांचे प्रत्येकामध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या मोठ्या बहुशाखीय विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि HEI क्लस्टर्स नॉलेज हबमध्ये रूपांतर करणे हे एक लक्ष्य असेल. यामुळे विद्वान आणि सहाध्यायींचा एक उत्साही समुदाय तयार होण्यास आणि हानिकारक गटबाजी संपुष्टात आणण्यास मदत होईल. विद्यार्थी कलात्मक, सर्जनशील आणि विश्लेषक विषयांसह खेळांमध्ये देखील अष्टपैलू होण्यास सक्षम बनतील. आंतरशाखी संशोधनासह विविध विषयांमधील संशोधनाचे सक्रिय समुदाय विकसित होतील आणि संपूर्ण उच्च शिक्षणामध्ये भौतिक संसाधने आणि मनुष्यबळ अशा दोन्हींची कार्यक्षमता वाढेल. 10.2, मोठी बहुशाखीय विद्यापीठे आणि HEI क्लस्टर्स स्थापन केली जावीत ही उच्च शिक्षणाच्या संरचनेसंबंधी या धोरणाची सर्वोच्च शिफारस आहे. देशभरातील आणि जगातील हजारो विद्यार्थी उत्साही बहुशाखीय वातावरणात शिक्षण घेत असलेल्या तक्षशिला, नालंदा, वल्लभी आणि विक्रमशिला या प्राचीन भारतीय विद्यापीठांनी मोठी बहुशाखीय संशोधन आणि अध्यापन विद्यापीठे कोणत्या प्रकारचे यश मिळवू शकतात हे स्पष्टपणे दाखवून दिले होते. अष्टपैलू आणि सर्जनशील व्यक्ती निर्माण करण्यासाठी भारताने या महान भारतीय परंपरेचे तातडीने पुनरुज्जीवन केले पाहिजे
जी याआधीच इतर देशांचे शैक्षणिक व आर्थिक परिवर्तन घडवत आहे. 10.3% विशेषतः उच्च शिक्षणाच्या ह्या दूरदृष्टीमध्ये एक उच्च शिक्षण संस्था HED म्हणजेच विद्यापीठ किंवा महाविद्यालय ज्यामुळे नावारूपास येते याबाबत एक नवीन संकल्पनात्मक आकलन समज आवश्यक आहे. विद्यापीठाचा अर्थ असेल उच्च शिक्षणाची अशी एक बहुशाखी संस्था जी उच्च दर्जेदार शिक्षण संशोधन आणि सामुदायिक सहभाग असलेले पदवी पूर्व आणि पदवी शिक्षण प्रदान करेल. याप्रमाणे विद्यापीठाच्या व्याख्येमध्ये अशा अनेक संस्थांची व्याप्ती समाविष्ट असेल त्या म्हणजे अध्यापन आणि संशोधनाला समान महत्व देणाऱ्या संस्था म्हणजेच संशोधन केंद्रित विद्यापीठे. तर अशा संस्था ज्या अध्यापनावर अधिक भर देतात मात्र तरीही महत्वपूर्ण संशोधन करतात म्हणजेच अध्यापन केंद्रित विद्यापीठे. दरम्यान एका स्वायत्त पदवी महाविद्यालयाचा AC अर्थ असेल उच्च शिक्षणाची मोठी बहुशाखी संस्था जी पदवी प्रदान करते आणि प्रामुख्याने पदवी पूर्व शिक्षणावर लक्ष केंद्रित करते मात्र ते त्यापुरते मर्यादित असणार नाही. ते त्यापुरतेच मर्यादित असल्याची गरज नाही आणि ती सामान्यपणे नेहमीच्या विद्यापीठापेक्षा लहान असेल. 10.4% श्रेणीबद्ध अधिस्वीकृती देण्याच्या पारदर्शक प्रणालीद्वारे महाविद्यालयांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याची एक टप्पावार यंत्रणा स्थापन केली जाईल. प्रत्येक टप्प्यावरील मान्यतेसाठी आवश्यक असलेले किमान निकष हळूहळू संपादन करण्यासाठी महाविद्यालयांना उत्तेजन दिले जाईल, मार्गदर्शन केले जाईल, सहाय्य केले जाईल आणि प्रोत्साहन दिले जाईल. असे संकल्पित आहे की कालांतराने प्रत्येक महाविद्यालय एकतर स्वायत्त पदवी महाविद्यालय किंवा एखाद्या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून विकसित होईल, दुसऱ्या बाबतीत ते विद्यापीठाचा संपूर्ण भाग असेल. योग्य मान्यता मिळाल्यानंतर स्वायत्त पदवी महाविद्यालय तशी इच्छा असल्यास संशोधन केंद्रित किंवा शिक्षण केंद्रित विद्यापीठांमध्ये विकसित होऊ शकतात. 10.5% हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की संस्थांचे हे तीन ढोबळ प्रकार म्हणजे एक ताठर आणि वेगवेगळे वर्गीकरण नसून त्यामध्ये एक प्रकारचे सातत्य आहे. HAI ना त्यांच्या योजना कामगिरी आणि प्रभावीपणाच्या आधारे टप्प्याटप्प्याने एका श्रेणीतून दुसऱ्या श्रेणीमध्ये जाण्याची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य असेल. त्यांचे लक्ष्य आणि कार्य ही या श्रेणींच्या संस्थांमधील सर्वात ठळक वैशिष्ट्य असेल. मान्यता प्रणाली या विविध प्रकारच्या HAI साठी योग्यरित्या भिन्न व संबंधित निकष विकसित करेल आणि वापरेल. मात्र सर्व प्रकारच्या HAI कडून उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आणि अध्यापन अध्ययनाच्या अपेक्षा सारख्याच असतील. 10.6% अध्यापन आणि संशोधनाव्यतिरिक्त HAI वर इतरही काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या असतील ज्या त्या योग्य संसाधने प्रोत्साहने आणि व्यवस्था वापरून पार पाडतील. या जबाबदाऱ्यांमध्ये इतर HAI ना त्यांच्या विकासासाठी मदत करणे, समुदाय सहभाग व सेवा, अभ्यासाच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान, उच्च शिक्षण प्रणालीसाठी शिक्षक विकास आणि शालेय शिक्षणास सहाय्य करणे यांचा समावेश होतो. 10.7% 2010 पर्यंत बहुशाखी संस्था बनण्याचे सर्व उच्च शिक्षण संस्थांचे HAI उद्दिष्ट असेल आणि पायाभूत सुविधा व संसाधनांचा इष्टतम उपयोग होण्यासाठी आणि उत्साही बहुशाखी समुदाय निर्मितीसाठी मोठ्या संख्येने शक्यतो हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्याचे उद्दिष्ट असेल. ही प्रक्रिया घडण्यास वेळ लागणार असल्याने सर्व HAI प्रथम 2030 पर्यंत बहुशाखी बनण्याचे नियोजन करतील. होण्याची आणि नंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या इच्छित पातळीपर्यंत वाढवतील. 10.8%
शिक्षणाची संपूर्ण उपलब्धता, समानता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी कमी शैक्षणिक सुविधा असलेल्या प्रदेशात अधिक HAI स्थापित आणि विकसित केल्या जातील. 2030 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किंवा जवळपास कमीत कमी एक मोठी बहुशाखी HAI असेल. स्थानिक भारतीय भाषांमध्ये किंवा द्विभाषिक शिक्षणाने माध्यम असलेल्या सरकारी किंवा खासगी अशा दोन्ही क्षेत्रातल्या उच्च गुणवत्तेच्या उच्च शिक्षण संस्था विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणामधील निव्वळ नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 26.3%, 2018 वरून 50% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असेल. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी अनेक नवीन संस्था विकसित केल्या जातीलच, पण विद्यमान संस्थांचे एकत्रीकरण, त्यांचा लक्षणीय विस्तार तसेच सुधारणा करून देखील क्षमता निर्मितीचा एक मोठा भाग साध्य केला जाईल. 10.9% सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही संस्थांमध्ये वाढ होईल. सोबतच मोठ्या संख्येने उत्कृष्ट सरकारी संस्था विकसित करण्यावर भर धरला जाईल. सरकारी HAI सरकारी अर्थसहाय्य पुरवण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी एक निष्पक्ष व पारदर्शक प्रणाली असेल. ही प्रणाली सर्व सरकारी संस्थांना वाढीची आणि विकसित होण्याची समान संधी देईल आणि ती मान्यता प्रणालीच्या मान्यता मानकांमधील पारदर्शक पूर्वघोषित निकषांवर आधारित असेल. या धोरणामध्ये निर्धारित केल्यानुसार सर्वोच्च गुणवत्तेचे शिक्षण देणारे उच्च शिक्षण संस्थांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. 10.1% संस्थांना त्यांच्याकडे मान्यता असल्यास त्यांच्या योगदानात वाढ करण्यासाठी उपलब्धता सुधारण्यासाठी GER मध्ये वाढ करण्यासाठी आणि निरंतर अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी SDG 4 मुक्त दूरस्थ शिक्षण ODL आणि ऑनलाइन कार्यक्रम चालवण्याचा पर्याय असेल. सर्व ODL कार्यक्रम आणि कोणत्याही डिप्लोमा किंवा पदवी पर्यंत जाणारे त्यांचे घटक ही HAI द्वारा त्यांच्या कॅम्प्समध्ये चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या सर्वोच्च गुणवत्तेच्या तुलनेचे असतील. ODL साठी मान्यता प्राप्त अग्रगण्य संस्थांना उच्च गुणवत्तेचे ऑनलाइन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि सहाय्य दिले जाईल. अशा गुणवत्तापूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रमांना HAI अभ्यासक्रमात योग्य प्रकारे समाविष्ट केले जाईल आणि संमिश्र पद्धतीला प्राधान्य दिले जाईल. 10.11% विविध क्षेत्रांमध्ये उच्च गुणवत्तेच्या बहुशाखी आणि आंतरशाखी अध्यापन आणि संशोधनाला सक्षम करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी कालांतराने एकशाखी HAI हळूहळू बंद केल्या जातील आणि त्या सर्व सक्रिय बहुशाखी संस्था किंवा सक्रिय बहुशाखी HAI क्लस्टर्सचा भाग बनतील. एकशाखी HAI विविध क्षेत्रांचे विभाग नव्याने स्थापन करतील, विशेषतः त्यांच्या सध्याच्या एका शाखेला अधिक बळकट करू शकतील. असे विभाग योग्य मान्यता प्राप्त झाल्यानंतर या उत्साही संस्कृतीला सक्षम करण्यासाठी सर्व हे हळूहळू संपूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळवण्याचा प्रयत्न करतील. सरकारी संस्थांच्या स्वायत्ततेस पुरेसे सरकारी अर्थसहाय्य आणि स्थैर्य प्रदान करून मदत केली जाईल. सामाजिक हितासाठी उच्च गुणवत्तेच्या न्याय शिक्षणाबद्दल वचनबद्ध असणाऱ्या खासगी संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल. 10.12% या धोरणाद्वारे परिकल्पित असलेली नवीन नियामक यंत्रणा नाविन्यपूर्णतेसाठी सक्षमीकरण आणि स्वायत्ततेच्या या एकंदर संस्कृतीला चालना देईल. यात 15 वर्षांच्या कालावधीत श्रेणीबद्ध स्वायत्ततेच्या प्रणालीद्वारे हळूहळू संलग्न महाविद्यालये हा प्रकार बंद करण्याचा समावेश असेल आणि हे एक आव्हान म्हणून पार पाडले जाईल. प्रत्येक विद्यमान संलग्न विद्यापीठ त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यास जबाबदार असेल
जेणेकरून ही महाविद्यालये त्यांच्या क्षमता विकसित करू शकतील आणि शैक्षणिक आणि अभ्यासक्रम विषयक बाबी शिक्षण आणि मूल्यांकन प्रशासन सुधारणा आर्थिक मजबूती आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांबाबतचे किमान निकष साध्य करू शकतील. एखाद्या विद्यापीठाशी सध्या संलग्न असलेली सर्व महाविद्यालये विहित अधिस्वीकृती साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले निकष कालांतराने साध्य करतील आणि अखेरीस ती पदवी देणारी स्वायत्त महाविद्यालये बनतील. हे एकत्रित राष्ट्रीय प्रयत्नांनी साध्य होईल, ज्यात यासाठी योग्य मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य देखील समाविष्ट असेल. 10.13% व्यवसाय आणि व्यावसायिक शिक्षणासह एकात्मिक उच्च शिक्षण प्रणाली हे एकूणच उच्च शिक्षण क्षेत्राचे लक्ष्य असेल. हे धोरण आणि त्याचा दृष्टिकोन सर्व विद्यमान शाखांच्या सर्व HAI-ना सारखाच लागू होईल, ज्या अखेरीस उच्च शिक्षणाच्या एका सुसंगत परिसंस्थेत विलीन होतील. 10.14% जगभरात विद्यापीठ म्हणजे पदवीपूर्व पदवी आणि PhD कार्यक्रम प्रदान करणारी आणि जिथे उच्च गुणवत्तेचे अध्यापन आणि संशोधन केले जाते अशी उच्च शिक्षणाची बहुशाखी संस्था. अभिमत विद्यापीठ, संलग्न विद्यापीठ, संलग्न तंत्रज्ञान विद्यापीठ, एकात्मिक विद्यापीठ यांसारख्या देशातील HAI-च्या सध्याच्या क्लिष्ट नावांच्या ऐवजी केवळ विद्यापीठ हा शब्दच मानकांनुसार निकष पूर्ण केल्यावर वापरण्यात येईल. प्रकरण 11 अधिक सर्वांगीण आणि बहुशाखीय शिक्षणाच्या दिशेने 11.1% तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठांपासून ते विविध क्षेत्रातील विषय एकत्रपणे मांडलेल्या भारतातील विस्तृत साहित्यापर्यंत भारताला सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. बाणभट्टाच्या कादंबरी सारख्या प्राचीन भारतीय साहित्यामध्ये चांगल्या शिक्षणाचे वर्णन म्हणजे 64 कलांचे ज्ञान असणे असे केले आहे. आणि या 64 कलांमध्ये केवळ गायन व चित्रकला असे विषय नव्हते, तर रसायन शास्त्र आणि गणित यांसारखी वैज्ञानिक क्षेत्रे, सुतारकाम आणि वस्त्रनिर्मिती यांसारखी व्यवसाय क्षेत्रे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यांसारखी व्यावसायिक क्षेत्रे, तसेच संवाद चर्चा आणि वादविवाद यांसारखी व्यवहार कौशल्ये सॉफ्ट स्किल्स असेही विषय होते. गणित विज्ञान व्यवसाय विषय व्यावसायिक विषय आणि व्यवहार कौशल्ये यांसह कल्पक मानवी प्रयत्नांच्या सर्व शाखांना कला मानले पाहिजे या कल्पनेचा उदयच मुळात निसंदिग्धपणे भारतीय आहे. अनेक कलांचे ज्ञान किंवा आधुनिक काळात ज्याला सामान्यपणे लिबरल आर्ट्स असे म्हटले जाते म्हणजेच कलांची उदारमतवादी कल्पना, ही कल्पना भारतीय शिक्षणामध्ये परत आणलीच पाहिजे. कारण 21व्या शतकामध्ये नेमके याच प्रकारचे शिक्षण आवश्यक असणार आहे. 11.2% पदवीपूर्व शिक्षणात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित STEM या विषयांमध्ये मानवशास्त्रे आणि कला यांचे एकात्मीकरण करण्याच्या शैक्षणिक दृष्टिकोनांच्या मूल्यांकनात सातत्याने अध्ययनातील निष्पत्ती सकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. या निष्पत्तीत अधिक कल्पकता आणि नाविन्यपूर्णता, तार्किक विचार आणि उच्च आकलनात्मक विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, सांघिक कार्य संवाद कौशल्य, अधिक सखोल शिक्षण आणि विविध क्षेत्रांच्या अभ्यासक्रमावर प्रभुत्व, सामाजिक आणि नैतिक जागरूकतेत वाढ इत्यादी, याशिवाय अध्ययनातील सहभाग आणि आनंद यांचा समावेश आहे. सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणाच्या दृष्टिकोनामुळे संशोधनामध्येही सुधारणा आणि वाढ झाली आहे. 11.3% बौद्धिक सौंदर्य विषयक सामाजिक शारीरिक भावनिक आणि नैतिक या सर्व मानवी क्षमता एकात्मिकपणे विकसित करणे हे सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणाचे उद्दिष्ट असेल
असे शिक्षण कला, मानवशास्त्रे, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि व्यावसायिक, तांत्रिक व व्यवसाय क्षेत्र अशा 21व्या शतकात आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांमधील क्षमता, सामाजिक सहभागाचे नीती नियम, संवाद, चर्चा आणि वादविवाद यांसारखी व्यावहारिक कौशल्ये आणि निवडलेल्या क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये सखोल विशेषज्ञता असलेल्या अष्टपैलू व्यक्ती विकसित करण्यास मदत करेल. दीर्घकालीन विचार करता असे सर्वांगीण शिक्षण हा व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यवसाय शाखांमधील विषयांच्या सर्व पदवीपूर्व शिक्षणाच्या दृष्टिकोन असेल. 11.4 भारताला 21व्या शतकात आणि 4थ्या औद्योगिक क्रांतीकडे नेण्यासाठी भारताच्या इतिहासात सुंदररित्या वर्णन केल्याप्रमाणे एक सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षण भारतातील शिक्षणासाठी खरोखरच आवश्यक आहे. अगदी येत सारख्या अभियांत्रिकी संस्था सुद्धा कला, मानवशास्त्रे यांचा अधिक समावेश करून अधिक सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणाकडे वळतील. कला मानवशास्त्राचे विद्यार्थी जास्त प्रमाणात विज्ञान शिकायचे ध्येय ठेवतील आणि सर्वजण अधिक व्यावसायिक विषय आणि व्यावहारिक कौशल्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. 11.5 कल्पक आणि लवचिक अभ्यासक्रम रचनांमुळे अभ्यासासाठी विविध शाखांचे कल्पक संयोग कॉम्बिनेशन्स करणे शक्य होईल आणि प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे सध्या असलेली काटेकोर विभागणी काढून टाकली जाईल आणि निरंतर शिक्षण घेण्यासाठी नवीन शक्यता तयार होतील. मोठ्या बहुशाखीय विद्यापीठांमधील पदवी स्तर मास्टर्स आणि डॉक्टरल शिक्षण आणि त्याचवेळी सखोल संशोधनावर आधारित स्पेशलायझेशन यामुळे शिक्षण क्षेत्र, सरकार आणि उद्योगांसह इतर बहुशाखीय कामासाठी संधी उपलब्ध होतील. 11.6 मोठी बहुशाखीय विद्यापीठे आणि महाविद्यालये उच्च दर्जाच्या सर्वांगीण आणि बहुशाखीय शिक्षणाकडे जाण्याची सुविधा उपलब्ध करतील. एका विषयातील किंवा अनेक विषयातील संशोधनावर आधारित स्पेशलायझेशनच्या बरोबरीनेच अभ्यासक्रमातील लवचिकता आणि नाविन्यपूर्ण आणि आकर्षक अभ्यासक्रमाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. अभ्यासक्रम निश्चित करताना जास्त शिक्षकगण आणि संस्थात्मक स्वायत्तता देऊन यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. अध्यापनशास्त्रात संवाद, वाद, विवाद, संशोधन आणि दुसऱ्या शाखेतील आणि आंतरशाखीय विचार करण्यासाठी संधी यावर भर दिला जाईल. 11.7 बहुशाखीय चालना देणाऱ्या भारतीय शिक्षणासाठी आणि वातावरणासाठी आवश्यक असलेले भाषा, वाङ्मय, संगीत, तत्वज्ञान, भारतविद्या, कला, नृत्य, नाट्य, शिक्षण, गणित, संख्याशास्त्र, शुद्ध आणि उपयोजित विज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा, भाषांतर आणि दुभाषी काम आणि अशा इतर विषयांचे विभाग सर्व HAI मध्ये स्थापन केले जातील आणि मजबूत केले जातील. जर हे विषय अशा विभागात किंवा HAI मध्ये वर्गात शिकण्यासाठी उपलब्ध नसतील तर ODL पद्धतीने अभ्यासल्यास सर्व पदवी अभ्यासक्रमांमध्ये या विषयांसाठी क्रेडिट्स दिली जातील. 11.8 असे सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षण साध्य करण्यासाठी सर्व HAI च्या लवचिक आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांमध्ये क्रेडिटवर आधारित कोर्सेस आणि समुदायाचा सहभाग आणि सेवा, पर्यावरण शिक्षण आणि मूल्याधारित शिक्षण या क्षेत्रातील प्रकल्प समाविष्ट असतील. पर्यावरण शिक्षणात हवामान बदल, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, जैव विविधतेचे जतन, जैविक स्त्रोतांचे आणि जैव विविधतेचे जतन, जंगल आणि वन्यजीव संवर्धन, शाश्वत विकास आणि जीवन पद्धती असे विषय समाविष्ट असतील. मूल्याधारित शिक्षणामध्ये सत्य, धर्म, शांती, प्रेम, अहिंसा, शास्त्रीय दृष्टिकोन, नागरिकत्व मूल्ये यासारखी मानवी, नैतिक,
घटनात्मक आणि वैश्विक मानवी मूल्ये आणि जीवन कौशल्ये सुद्धा समाविष्ट असतील. तसेच सेवेचे धडे आणि समाज सेवा कार्यक्रमात सहभाग हे सुद्धा सर्वांगीण शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले जातील. जग अधिकाधिक जोडले जात असताना वैश्विक आव्हानांना एक प्रतिसाद म्हणून वैश्विक नागरिकत्व शिक्षण GCED उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैश्विक समस्यांबद्दल जागृती निर्माण होईल. त्यांना या समस्या समजतील आणि ते अधिक शांत सहिष्णू समावेशक सुरक्षित आणि शाश्वत समाजाचे प्रचारक होतील. शेवटी सर्वांगीण शिक्षणासाठी सर्व HIE मधील विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योग व्यवसाय कलाकार हस्तकलाकारी कडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. तसेच शिक्षक आणि संशोधकांच्या स्वतःच्या किंवा इतर HIE संशोधन संस्थांमध्ये संशोधन इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. त्यामुळे विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या व्यावहारिक बाजूमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतील आणि त्याचे उप उत्पादन म्हणून त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता सुद्धा अधिक वाढेल. 11.9 पदवी अभ्यासक्रमांची रचना आणि लांबी त्यानुसार समायोजित केली जाईल. पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण 3 किंवा 4 वर्ष कालावधीचे असेल. या काळात अनेक वेळा योग्य प्रमाणपत्रासह बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. उदा व्यवसाय आणि व्यावसायिक क्षेत्रासह एखाद्या शाखेत किंवा क्षेत्रात 1 वर्ष पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र, 2 वर्षे अभ्यास पूर्ण केल्यावर डिप्लोमा किंवा 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी, 4 वर्षांचा बहुशाखी पदवी अभ्यासक्रम मात्र प्राधान्याचा पर्याय असेल. कारण निवडलेल्या मेजर विषयावर आणि विद्यार्थ्याच्या आवडीनुसार निवडलेल्या मायनर विषयावर लक्ष केंद्रित करण्यासह सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणाची संधी यात मिळेल. अकॅडमिक क्रेडिट बँक ABC स्थापन केली जाईल. यामध्ये विविध मान्यता प्राप्त HAI मधून मिळालेली शैक्षणिक क्रेडिट्स डिजिटल पद्धतीने साठवलेली जातील. त्यानुसार मिळालेली क्रेडिट्स विचारात घेऊन HAI कडून पदव्या देण्यात येतील. HAI ने निश्चित केल्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यासाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सखोल संशोधन प्रकल्प केल्यास या 4 वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनासह पदवी सुद्धा मिळू शकेल. 11.10 मास्टर्स कार्यक्रमाच्या विविध रचना उपलब्ध करून देण्याची लवचिकता HAIS कडे असेल. 3 वर्षांचा पदवी कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा मास्टर्सचा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमातील 2रे वर्ष पूर्णपणे संशोधनाकरता समर्पित असेल. बी 4 वर्षांचा संशोधनासहित पदवी कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्षांचा मास्टर कार्यक्रम असेल. सी 5 वर्षांचा एकात्मिक पदवी मास्टर्स कार्यक्रम देखील उपलब्ध असेल. PhD करण्याकरता मास्टर्स पदवी किंवा संशोधनासहित 4 वर्षांच्या पदवीची गरज असेल. MPhil कार्यक्रम थांबवण्यात येईल. 11.11 सर्वांगीण आणि बहुशाखी शिक्षणासाठी IIT व IIME संस्थांच्या दर्जाची आदर्श सरकारी विद्यापीठे मेरू मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी बहुशाखी शैक्षणिक आणि संशोधन विद्यापीठे या नावाने स्थापित केली जातील आणि दर्जेदार शिक्षणामध्ये उच्चतम जागतिक पातळी साध्य करण्याचे उद्दिष्ट या विद्यापीठांसमोर असेल. भारतभरातील बहुशाखी शिक्षणासाठी उच्च मानके प्रस्थापित करण्यात देखील ही विद्यापीठे मदत करतील. 11.12 स्टार्टअप इन्क्युबेशन अंतः पोषण केंद्रे तंत्रज्ञान विकास केंद्रे संशोधनातील प्रमुख क्षेत्रांची केंद्रे यांची स्थापना उद्योग आणि शिक्षणामध्ये अधिक संबंध तसेच मानवशास्त्र व सामाजिक शास्त्रासहित आंतरशाखी संशोधन यासारख्या उपक्रमांमधून HAI कडून संशोधन आणि नाविन्यपूर्ण शोधांवर भर दिला जाईल.
साथीचे रोग आणि महासाधीची परिस्थिती लक्षात घेता संसर्गजन्य रोग साथरोगशास्त्र विषाणूशास्त्र निदानशास्त्र उपकरणशास्त्र लसीकरण आणि इतर संबंधित विषयांमध्ये संशोधन करण्यात HEIS ने पुढाकार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थी समुदायांना नाविन्यपूर्ण शोध लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता विशिष्ट सहाय्य व मार्गदर्शक यंत्रणा आणि स्पर्धा HEIS कडून विकसित केल्या जातील. HEIS संशोधन प्रयोगशाळा आणि इतर संशोधन संस्थांमधून अशा प्रकारचे चैतन्यपूर्ण संशोधन आणि नाविन्यपूर्ण शोध शक्य करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी NRF काम करेल. प्रकरण 12 शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आणि विद्यार्थ्यांना सहयोग. 12.1 प्रभावी अध्ययनासाठी योग्य अभ्यासक्रम गुंतवून ठेवणारे अध्यापनशास्त्र सातत्यपूर्ण रचनात्मक मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांना पुरेसा पाठिंबा याची गरज असते. अभ्यासक्रम खिळवून ठेवणारा आणि प्रसंगोचित असावा. तसेच आधुनिक ज्ञानाच्या गरजांबरोबर त्याची सांगड घालण्यासाठी आणि नमूद केलेली अध्ययनाची निष्पत्ती साध्य करण्यासाठी अभ्यासक्रमात नियमितपणे बदल केला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम यशस्वीपणे शिकवण्यासाठी उच्च दर्जाच्या अध्यापनशास्त्राची गरज भासते. अध्यापनशास्त्रीय पद्धती मुलांना दिल्या जाणाऱ्या अध्ययनाचा अनुभव निश्चित करतात व त्याचा थेट परिणाम अध्ययन निष्पत्तीवर होतो. मूल्यांकन पद्धतीची रचना शास्त्रावर आधारित असावी. तसेच तिच्यात अध्ययनामध्ये सातत्याने सुधारणा करण्याची आणि ज्ञानाच्या वापराची चाचणी घेण्याची क्षमता असावी. आणि सर्वात शेवटी स्वास्थ्य चांगले आरोग्य मानसिक सामाजिक स्वास्थ्य यासारख्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या क्षमतांचा विकास आणि चांगला नैतिक पाया हे उच्च दर्जाच्या अध्ययनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांना सहाय्य हे गुणवत्तापूर्ण अध्ययनाचे आधारस्तंभ आहेत. सुयोग्य साधने आणि दर्जेदार ग्रंथालय वर्ग प्रयोगशाळा तंत्रज्ञान खेळ मनोरंजनाच्या जागा विद्यार्थ्यांकरता चर्चा करायला जागा आणि भोजनालये यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुंतवून ठेवणारे आणि पाठिंबा देणारे अध्ययनाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांना यश मिळवता येण्यासाठी अनेक नवीन उपक्रमांची गरज भासणार आहे. 12.2 कल्पकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उच्च शैक्षणिक पात्रतेच्या विस्तृत चौकटीत राहून अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकनामध्ये नाविन्यपूर्ण शोध लावण्याकरता संस्था आणि शिक्षकांकडे स्वायत्तता असेल. अशा नाविन्यपूर्ण शोधांचे उद्दिष्ट संस्था व कार्यक्रमांमध्ये तसेच ODL ऑनलाईन आणि पारंपरिक वर्ग या माध्यमांमध्ये सुसंगती असल्याचे सुनिश्चित करणे हे असेल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एक चालना देणारा आणि गुंतवून ठेवणारा अध्ययन अनुभव देण्यासाठी संस्था आणि प्रेरित शिक्षकांद्वारे अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्राची रचना केली जाईल आणि प्रत्येक कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकनाचा सातत्याने वापर केला जाईल. अंतिम प्रमाणपत्राशी सर्टिफिकेशन संबंधित प्रणालींसह सर्व मूल्यांकन प्रणाली हे कडून निश्चित केल्या जातील. नाविन्यपूर्ण शोध आणि लवचिकता विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये CBCS सुधारणा केली जाईल. प्रत्येक कार्यक्रमाच्या उद्दिष्टांच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या निकप आधारित श्रेणीकरण पद्धतीचा हे कडून अवलंब केला जाईल. यामुळे प्रणाली अधिक न्याय आणि निष्पत्ती अधिक तुलनात्मक होईल. तसेच हे उच्च जोखमीच्या परीक्षांपेक्षा अखंड आणि व्यापक मूल्यांकनाचा स्वीकार करेल. 12.3 उपक्रम प्रत्येक संस्थेने
अभ्यासक्रम सुधारणांपासून वर्गातील व्यवहाराच्या दर्जापर्यंतच्या आपल्या सर्व तीन शैक्षणिक योजनांचे एका मोठ्या इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये IDP किंवा संस्थात्मक विकास योजनेमध्ये एकात्मीकरण करावे. प्रत्येक संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असेल आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गटाला पाठिंबा देण्यासाठी वर्गात व वर्गाबाहेर होणाऱ्या औपचारिक शैक्षणिक देवाघेवाणीसाठी एक मजबूत अंतर्गत व्यवस्था तयार करेल. उदाहरणार्थ विषय केंद्रित क्लब तसेच शिक्षक व तज्ञांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले उपक्रम उदा क्लब विज्ञान गणित कविता भाषा साहित्य वादविवाद संगीत क्रीडा इत्यादींशी संबंधित कार्यक्रम यासाठी लागणारा निधी पुरवण्याची यंत्रणा आणि कारणे सर्व HEIS कडे असेल. अशा उपक्रमांमध्ये शिक्षकांनी योग्य प्रावीण्य मिळवल्यावर आणि कॅम्प्समधील विद्यार्थ्यांकडून या उपक्रमांची मागणी आल्यावर कालांतराने ते अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेता येतील. फक्त शिक्षक म्हणून नव्हे तर एक सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि प्रशिक्षण अध्यापकांकडे असेल. 12.4. तिसरा उपक्रम सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वीपणे उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा लागतो. यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी उच्च दर्जाची मदत केंद्रे स्थापित करणे गरजेचे होईल आणि हे प्रभावीपणे करण्यासाठी त्यांना पुरेसा निधी आणि शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली जातील. सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक स्वरूपाचे शैक्षणिक आणि करिअर समुपदेशन उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची सुनिश्चिती करण्यासाठी समुपदेशक उपलब्ध असतील. 12.5. चौथा उपक्रम दर्जेदार उच्च शिक्षण सहजपणे उपलब्ध होण्यासाठी ODL आणि ऑनलाईन शिक्षणाने एक नैसर्गिक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी स्पष्टपणे मांडलेल्या गुणवत्तेच्या मानकांचे पालन करत विस्ताराच्या दिशेने केलेल्या एकत्रित पुराव्यावर आधारित प्रयत्नांच्या माध्यमातून ODLचे नूतनीकरण करण्यात येईल. वर्गात घेतल्या जाणाऱ्या सर्वात उच्च दर्जाच्या कार्यक्रमांची बरोबरी करणे हे ODL कार्यक्रमांचे उद्दिष्ट असेल. ODLचा प्रणाली स्तरीय विकास नियमन आणि अधिस्वीकृती यासाठी नियम मानके आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येतील आणि सर्व HAS साठी शिफारस करता येईल असा ODLच्या गुणवत्तेचा आराखडा विकसित करण्यात येईल. 12.6. शेवटचा उपक्रम असेल प्रत्यक्ष वर्ग. ऑनलाइन आणि ODL माध्यम यांसहित इतर सर्व कार्यक्रम कोर्सेस अभ्यासक्रम विविध विषयातील अध्यापनशास्त्र आणि विद्यार्थी पाठिंबा या सर्वांचे उद्दिष्ट असेल गुणवत्तेची जागतिक पातळी साध्य करणे. आंतरराष्ट्रीयकरण 12.7. वर नमूद केलेल्या विविध उपक्रमांमुळे भारतात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल आणि परदेशी संस्थांना भेट देण्याची तिथे शिकण्याची आपले क्रेडिट्स त्या संस्थांमध्ये हस्तांतरित करण्याची किंवा तिथे संशोधन करण्याची इच्छा बाळगण्याच्या भारतीय विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. तसेच या संधी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देखील भारतामध्ये उपलब्ध असतील. गुणवत्तेची जागतिक पातळी आणि घरात आंतरराष्ट्रीयकरण ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय विद्या इंडोलॉजी भारतीय भाषा वैद्यकशास्त्रातील आयुष प्रणाली योग कला संगीत इतिहास संस्कृती आणि आधुनिक भारत यासारख्या विषयांमध्ये अभ्यासक्रम आणि कार्यक्रम शास्त्र
सामाजिक शास्त्र आणि त्याही पलीकडच्या विषयांमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसंगोचित अभ्यासक्रम सामाजिक सहभागासाठी अर्थपूर्ण संधी. राहायची चांगली सुविधा आणि कॅम्प्समध्ये उपलब्ध असलेल्या मदतीच्या सोयी यासारख्या सुविधांचा विकास केला जाईल. 12.8 भारताला विश्वगुरु या भूमिकेत पुनर्स्थापित करण्यासाठी परवडणाऱ्या शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणारे जागतिक अध्ययनाचे ठिकाण या दृष्टीने भारताचा विकास करण्यात येईल. बाहेरच्या देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे आणि त्यांना सहाय्य करणे याच्याशी संबंधित सर्व बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी परदेशी विद्यार्थी असलेल्या प्रत्येक HAI मध्ये एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालय स्थापित करण्यात येईल. उच्च दर्जाच्या परदेशी संस्थांबरोबर संशोधन अध्यापन सहयोग आणि अध्यापक विद्यार्थी देवाणघेवाण याला प्रोत्साहन दिले जाईल आणि इतर देशांबरोबर एकमेकांना फायदेशीर ठरतील अशा योग्य MOUS वर स्वाक्षरी करण्यात येईल. उत्कृष्ट अतिशय चांगली कामगिरी करीत असलेल्या भारतीय विद्यापीठांना इतर देशांमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल आणि त्याचप्रमाणे काही निवडक विद्यापीठांना उदा जगातील सर्वात चांगल्या 100 विद्यापीठांपैकी काही विद्यापीठांना भारतात कार्यरत होण्यासाठी मदत केली जाईल. अशा विद्यापीठांचा भारतातील प्रवेश सुक्का करण्यासाठी कायदेशीर आराखडा तयार करण्यात येईल आणि अशा विद्यापीठांना भारतातील स्वायत्ता असलेल्या इतर संस्थांप्रमाणेच नियमन शासन आणि आशय यांच्याशी संबंधित नियमांमध्ये विशेष सवलती दिल्या जातील. याशिवाय भारतीय आणि जागतिक संस्थांमधील संशोधन सहयोग आणि विद्यार्थी देवाणघेवाणीला विशेष प्रयत्नांद्वारे प्रोत्साहन दिले जाईल. पदवी प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रत्येक HAI अपेक्षा लक्षात घेऊन जिथे योग्य असेल तिथे परदेशी विद्यापीठांमध्ये मिळवलेली क्रेडिट्स विचारात घ्यायला मान्यता दिली जाईल. विद्यार्थी उपक्रम आणि सहभाग 12.9 विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख हितसंबंधी घटक आहे. उच्च गुणवत्तेच्या अध्यापन अध्ययन प्रक्रियेसाठी उत्साही कॅम्पस असणे आवश्यक आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांना क्रीडा सांस्कृतिक कला क्लब पर्यावरण क्लब ऍक्टिव्हिटी क्लब समाजसेवा प्रकल्प मध्ये सहभागी होण्याच्या भरपूर संधी दिल्या जातील. ताणतणाव आणि भावनिक मुद्दे हाताळण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेत समुपदेशन यंत्रणा असतील. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहांसारख्या आवश्यक त्या सुविधा पुरवण्याकरता एक पद्धतशीर व्यवस्था निर्माण केली जाईल. सर्व HAI त्यांच्या संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार वैद्यकीय सुविधा सुनिश्चित करतील. विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य 12.10 विविध उपाययोजनांद्वारे विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. SC ST OBC आणि इतर SADG मधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे आधार देणे आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचा विस्तार करण्यात येईल. खासगी उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने शुल्कमाफी आणि शिष्यवृत्ती द्यावी यासाठी प्रोत्साहित केले जाईल. प्रकरण 13 प्रेरित उत्साही आणि सक्षम शिक्षक 13.1 कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेच्या यशाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता आणि त्यांचा सहभाग. उच्च शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यात शिक्षकांची निर्णायक भूमिका असल्याची दखल घेऊन त्यांच्या भरतीची आणि करिअर प्रगतीची व्यवस्था लावण्यासाठी आणि शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये विविध गटांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम राबवले गेले आहेत. सार्वजनिक संस्थांमधील कायमस्वरूपी शिक्षकांच्या मानधनाची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
शिक्षकांना व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत। मात्र शैक्षणिक व्यवसायाच्या दर्जात अशा प्रकारच्या अनेक सुधारणा करून देखील HAI मध्ये शिक्षण संशोधन आणि कामाच्या बाबतीत शिक्षकांची प्रेरणा इच्छित स्तरापेक्षा खूपच कमी आहे। प्रत्येक शिक्षक सदस्य तिचे त्याचे विद्यार्थी संस्था आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी आनंदी उत्साही सहभागी आणि प्रेरित असेल हे सुनिश्चित करण्यासाठी अध्यापकांच्या प्रेरणेची पातळी कमी असण्याच्या विविध कारणांचे निराकरण केले पाहिजे। या दृष्टीने हे मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेरित आणि सक्षम अध्यापक असावेत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी या धोरणात पुढील उपक्रमांची शिफारस केली आहे। 13.2 सर्वात मूलभूत उपाय म्हणजे सर्व हे पायाभूत सोयी सुविधांसह सुसज्ज ठेवल्या जातील, ज्यात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ आणि वापरात असलेली शौचालये, भित्ती फळे, कार्यालये, अध्यापन साहित्य पुरवठा, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सुखदायी वर्गखोल्या आणि कॅम्पस यांचा समावेश असेल। प्रत्येक वर्गखोलीत अद्ययावत शैक्षणिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल, त्यामुळे अधिक चांगला अध्ययन अनुभव मिळू शकेल। 13.3 अध्यापन कर्तव्यांच्या बाबतीत अतिरेक देखील केला जाणार नाही आणि विद्यार्थी शिक्षकांचे गुणोत्तर खूप जास्त असणार नाही, जेणेकरून अध्यापनाची प्रक्रिया आनंददायी राहील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आणि विद्यापीठाच्या इतर उपक्रमांसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळेल। शिक्षकांची नियुक्ती स्वतंत्र संस्थांमध्ये केली जाईल आणि सामान्यपणे या संस्थेतून त्या संस्थेत त्यांची बदली होऊ शकणार नाही, जेणेकरून त्यांच्या त्यांच्या संस्थेबद्दल आणि समुदायाबद्दल खऱ्या अर्थाने आपलेपणाची भावना निर्माण होईल। त्यांच्याशी ते जोडले जातील आणि त्यांच्या प्रती वचनबद्ध बनतील। 13.4 शिक्षकांना पाठ्यपुस्तक व वाचन सामग्री निवडण्याचे असाइनमेंट व मूल्यांकन यांसह मंजूर चौकटीत राहून त्यांच्या स्वतःच्या अभ्यासक्रमाच्या आणि अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनांची रचना करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल। शिक्षकांना स्वतःला योग्य वाटेल अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन संशोधन आणि सेवा करण्याचे अधिकार देणे ही खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि कल्पक काम करण्यासाठी प्रेरक व सक्षम करणारी बाब ठरेल। 13.5 योग्य पुरस्कार, पदोन्नती, सन्मान आणि संस्थेच्या नेतृत्वात सहभाग याद्वारे उत्कृष्टतेस प्रोत्साहित केले जाईल। दरम्यान मूलभूत निकषांनुसार कामगिरी न करणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरले जाईल। 13.6 उत्कृष्टतेस चालना देण्याचा अधिकार असलेल्या स्वायत्त संस्थांच्या दूरदृष्टीनुसार हे मध्ये शिक्षकांच्या भरतीसाठी स्पष्टपणे परिभाषित स्वतंत्र आणि पारदर्शक निकष असतील। सध्याची भरती प्रक्रिया सुरू ठेवली जाणार असली तरी देखील भावी काळातील उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी एक टेन्युअर ट्रॅक म्हणजेच योग्य प्रोबेशन परिवीक्षा कालावधी ठरवण्यात येईल। जास्त परिणामकारक संशोधन आणि योगदानाची दखल घेण्यासाठी एक जलद गतीने काम करणारी पदोन्नतीची प्रणाली असेल। प्रत्येक हेकडून कामगिरीच्या योग्य मूल्यांकनासाठी अनेक निकष असलेली प्रणाली कार्यकाळ म्हणजे उमेदवारी संपवून नोकरीवर कायम झाल्यानंतरचा काळ ठरवणे, पदोन्नती, पगारवाढ, कामाची दखल तसेच सहकार्यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय, शिकवण्यात आणि अध्यापनशास्त्रात नाविन्यपूर्णता, संशोधनाची गुणवत्ता आणि परिणाम, व्यावसायिक विकासासाठीचे उपक्रम आणि संस्थेच्या आणि समाजाच्या सेवेचे इतर प्रकार यांचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी विकसित केली जाईल आणि त्यांच्या संस्थात्मक विकास योजनेत IDP ती स्पष्टपणे नमूद केली जाईल। 13.7 उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणारे उत्कृष्ट आणि उत्साही संस्थात्मक नेते असणे ही काळाची गरज आहे।
उत्कृष्ट आणि उत्साही प्रभावी संस्थात्मक नेतृत्व संस्थेच्या आणि शिक्षकांच्या यशासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। उच्च शैक्षणिक आणि सेवाकाल पात्रता यांच्या बरोबरच सिद्ध झालेली नेतृत्व तसेच व्यवस्थापन कौशल्ये असलेल्या शिक्षकांना लवकरच शोधले जाईल आणि त्यांना नेतृत्व पदक्रमांसाठी प्रशिक्षित केले जाईल। नेतेपद कधीही रिकामे राहणार नाही तर संस्थेचे काम सुरळीतपणे चालणे सुनिश्चित करण्यासाठी नेतृत्वातील बदलाच्या काळात ओव्हरलॅपिंग कालावधीची तरतूद असेल। संस्थात्मक नेते उत्कृष्टतेची संस्कृती तयार करण्याचे ध्येय ठेवतील। अशा संस्कृतीत शिक्षक सदस्यांना आणि सर्व एचएआय नेत्यांना उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण अध्यापन संशोधन संस्थेतील सेवा आणि समाजात प्रसार या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे इन्सेंटिव्ह देणे शक्य होईल। प्रकरण 14 उच्च शिक्षणातील समता आणि समावेशकता 14.1 चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यावर अनेक शक्यतांचे भांडार खुले होते, त्यामुळे व्यक्ती आणि समुदाय हे दोन्हीही वंचिततेच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडू शकतात। याच कारणासाठी चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी सर्व व्यक्तींना उपलब्ध करून देणे हे सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असले पाहिजे। हे धोरण SADG वर विशेष भर देतानाच सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाला समान प्रवेश मिळेल हे सुनिश्चित करते। 14.2 शिक्षण व्यवस्थेतून SADG वगळले जाण्याची अनेक कारणे शाळा आणि उच्च शिक्षण क्षेत्रात समानच आहेत, त्यामुळे समानतेचा दृष्टिकोन शाळा आणि उच्च शिक्षण क्षेत्रात सारखाच असला पाहिजे। त्याशिवाय शाश्वत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी विविध स्तरांमध्ये सातत्य असले पाहिजे, त्यामुळे उच्च शिक्षणात समानता आणि समावेशकतेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे शालेय शिक्षणासाठी सुद्धा वापरली पाहिजेत। 14.3 बगळले जाण्याचे काही घटक विशेषत किंवा लक्षणीयरित्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत जास्त तीव्र आहेत, त्यांच्यावर विशिष्ट उपाय काढले पाहिजेत। या घटकांमध्ये उच्च शिक्षणातील संधींच्या माहितीचा अभाव, उच्च शिक्षण घेण्याच्या आर्थिक अपॉर्च्युनिटी कॉस्ट, आर्थिक मर्यादा, प्रवेश प्रक्रिया, भौगोलिक आणि भाषिक अडथळे, अनेक उच्च शिक्षण कार्यक्रमांची रोजगार मिळवून देण्याची कमी क्षमता आणि विद्यार्थी सहाय्याच्या योग्य प्रणालींचा अभाव यांचा समावेश आहे। 14.4 या हेतूसाठी उच्च शिक्षणाशी संबंधित विशिष्ट कृती सर्व सरकारे आणि HAI करतील। सरकारांनी उचलायची पावले। SADG च्या शिक्षणासाठी योग्य सरकारी निधी बाजूला काढणे। बी SADG च्या जास्त GER साठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे। सी HAI च्या प्रवेशांमध्ये लिंग अधिष्ठित संतुलन जेंडर बॅलन्स आणणे। डी महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि जास्त संख्येने SADG असलेल्या खास शैक्षणिक विभागांमध्ये उच्च दर्जाच्या अधिक HAI स्थापन करून प्रवेश संख्या सुधारणे। ए स्थानिक भारतीय भाषांमध्ये किंवा दोन भाषांमध्ये शिकवणाऱ्या HAIsना अधिक आर्थिक मदत आणि देणे। एफ सरकारी आणि खाजगी दोन्ही HAIs मधील SADG ना अधिक आर्थिक मदत आणि शिष्यवृत्त्या देणे। जी उच्च शिक्षणातील संधीविषयी आणि SADG साठीच्या शिष्यवृत्त्यांविषयी प्रसार कार्यक्रम तयार करणे। एच अधिक सहभागासाठी आणि अध्ययन निष्पत्तींसाठी तंत्रज्ञान साधने विकसित करणे आणि त्यांना सहाय्य करणे। 14.4 सर्व HAIनी उचलायची पावले। ए उच्च शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या संधीचा खर्च आणि शुल्क यासाठी होणारी आर्थिक हानी कमी करणे। बी सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी अधिक आर्थिक मदत पुरवणे। सी
उच्च शिक्षणाच्या संधी आणि शिष्यवृत्त्यांचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम करणे, डी प्रवेश प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक करणे, ए अभ्यासक्रम अधिक सर्वसमावेशक करणे, एफ उच्च शिक्षण कार्यक्रमांची रोजगार क्षमता वाढवणे, जी भारतीय भाषांमध्ये आणि दोन भाषांमध्ये शिकवले जाणारे अधिक पदवी अभ्यासक्रम विकसित करणे, एच सर्व इमारती आणि सुविधा व्हीलचेअरवरून प्रवेश करण्यासाठी आणि दिव्यांग लोकांसाठी सुलभ असतील हे सुनिश्चित करणे, आय वंचित शैक्षणिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांधणारे व्रीश अभ्यासक्रम विकसित करणे, जे सुयोग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे अशा सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक भावनिक आणि शैक्षणिक आधार देणे तसेच मार्गदर्शन करणे, के लिंग ओळख समस्या आणि अभ्यासक्रमासह HAI-च्या सर्व पैलूंमध्ये तिच्या समावेशाबद्दल सर्व शिक्षक समुपदेशक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे, एल भेदभाव विरोधी आणि छळवणूक विरोधी सर्व नियम काटेकोरपणे लागू करणे, एम SEDG-चा सहभाग वाढवण्यासाठी कृती करण्याकरता विशिष्ट योजना असलेल्या संस्थात्मक विकास योजना बनवणे, यामध्ये वरील सर्व मुद्दे समाविष्ट असतील पण योजना या मुद्द्यांपुरतीच मर्यादित नसेल, प्रकरण 15 शिक्षकांचे शिक्षण 15.1 पुढच्या पिढीला आकार देणाऱ्या शालेय शिक्षकांचा संघ तयार करण्याकरता शिक्षकांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, शिक्षक तयार करण्याच्या कामासाठी बहुशाखीय दृष्टिकोन आणि ज्ञान प्रवृत्ती आणि मुले तयार होणे आणि सर्वोत्तम मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सराव विकसित करणे आवश्यक असते, शिक्षकांमध्ये शिक्षण आणि अध्यापन शास्त्रातील सर्वात नवीन प्रगती बरोबरच भारतीय मुले भाषा ज्ञान लोकस्वभाव आणि आदिवासी परंपरांसह परंपरा रुजलेल्या असणे आवश्यक आहे, 15.2 सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायाधीश CS वर्मा आयोगाच्या 2012 मते 10,000 जास्त संख्या असलेल्या स्वतंत्र TEIS पैकी बहुतेक सर्व गंभीरपणे शिक्षकांच्या शिक्षणाचा प्रयत्न सुद्धा करत नाही आहेत तर पैसे घेऊन पदव्या विकत आहेत, आतापर्यंतचे नियामक प्रयत्न या व्यवस्थेतील गैरव्यवहार बंद करण्यासाठी तोकडे पडले आहेत, तसेच गुणवत्तेची मूलभूत मानके सुद्धा लागू करू शकलेले नाहीत आणि वास्तविक या क्षेत्रातील उत्तमता आणि नाविन्यपूर्णतेची वाढ कमी करण्याचा नकारात्मक परिणाम यामुळे झालेला आहे, त्यामुळे या क्षेत्राचे मानदंड उंचावण्यासाठी आणि सचोटी विश्वासार्हता कार्यक्षमता आणि उच्च दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षक शिक्षणाचे क्षेत्र आणि त्याची नियामक प्रणाली या दोन्हीमध्ये तातडीने कृती करून मूलभूत बदल करण्याची गरज आहे, 15.3 अध्यापनाच्या व्यवसायाबद्दलचा आदर पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेली सचोटीची आणि विश्वासार्हतेची पातळी सुधारण्यासाठी आणि गाठण्यासाठी मूलभूत शैक्षणिक निकपात न बसणाऱ्या सुमार दर्जाच्या आणि अकार्यरत शिक्षण संस्थांना TEIS त्यांनी केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत सुधारणेसाठी 1 दिल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी नियामक प्रणाली सक्षम केली जाईल, 2030 पर्यंत फक्त शैक्षणिक दृष्ट्या मजबूत बहुशाखीय आणि एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमच सुरू असतील, 15.4 शिक्षक शिक्षणासाठी बहुशाखीय इनपुट्स आवश्यक असल्यामुळे आणि उच्च दर्जा असलेली अध्यापनाची सामग्री तसेच अध्यापन शास्त्राचे शिक्षण देणे आवश्यक असल्यामुळे सर्व शिक्षक शिक्षण कार्यक्रम संयुक्त बहुशाखी संस्थांमध्येच राबवले जावेत, त्यासाठी सर्व बहुशाखी विद्यापीठे आणि महाविद्यालये शिक्षण विभाग स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवतील, हे विभाग शिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल आधुनिक संशोधन करण्याबरोबरच मानसशास्त्र तत्वज्ञान
समाजशास्त्र, न्यूरोसायन्स, भारतीय भाषा अशा इतर विभागांच्या सहयोगाने बीएड कार्यक्रम सुद्धा राबवतील. त्याशिवाय स्वतंत्र TEIS ना 2030 पर्यंत बहुशाखी संस्था मध्ये रूपांतरित व्हावे लागेल, कारण त्यांना सुद्धा 4 वर्षांचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा लागेल. 15.5 अशा बहुशाखी HAI कडून चालवण्यात येणारा 4 वर्षांचा एकात्मिक BEd अभ्यासक्रम ही 2030 पर्यंत शालेय शिक्षकांसाठी किमान पदवी पात्रता असेल. 4 वर्षांचा एकात्मिक BEd अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण तसेच भाषा, इतिहास, संगीत, गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, कला, शारीरिक शिक्षण अशा एका विषयात स्पेशलायझेशन असलेली ड्युएल मेजर सर्वांगीण पदवी असेल. शिक्षकांच्या शिक्षणामध्ये अत्याधुनिक अध्यापनशास्त्र शिकवण्याव्यतिरिक्त समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र, प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण, पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, भारत आणि त्याची मुले, संस्कृती, कला, परंपरा याविषयीचे ज्ञान, या आणि अशा इतर विषयांचे मूलभूत प्रशिक्षण समाविष्ट असेल. 4 वर्षांचा एकात्मिक BEd अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या HAI द्वारे एखाद्या विशिष्ट विषयात बॅचलरची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांकरता 2 वर्षांचा BEd अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देता येईल. विशिष्ट विषयात 4 वर्षांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकरता 1 वर्षाचा BEd अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येईल. असामान्य विद्यार्थ्यांना 4 वर्षे, 2 वर्षे आणि 1 वर्षाच्या BEd कार्यक्रमांकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने गुणवान विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या जाहीर करण्यात येतील. 15.6 शिक्षणाचे आणि त्याच्याशी संबंधित शाखांचे तसेच विशिष्ट विषयांचे अनेक तज्ज्ञ उपलब्ध असल्याची सुनिश्चिती शिक्षकांसाठी शिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देणाऱ्या HAI कडून केली जाईल. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेला अनेक सरकारी आणि खाजगी शाळांबरोबर सहयोगाने काम करता येईल. संभाव्य शिक्षक अशा शाळांमध्ये समाजसेवा, प्रौढ आणि व्यावसायिक शिक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम देखील करतील. 15.7 शिक्षकांच्या शिक्षणाची मानके एकसमान राखण्यासाठी पूर्व सेवा शिक्षक तयारी कार्यक्रमासाठी दिला जाणारा प्रवेश राष्ट्रीय चाचणी एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या योग्य विषयांच्या आणि योग्यता चाचण्यांच्या माध्यमातून दिला जाईल आणि देशाची भाषिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेता ही प्रवेश प्रक्रिया प्रमाणीकृत केली जाईल. 15.8 शिक्षण विभागातील अध्यापकांच्या प्रोफाईलमध्ये वैविध्य असणे आवश्यक मानले जाईल आणि अध्यापन क्षेत्र संशोधनातील अनुभवाला अतिशय महत्व दिले जाईल. शालेय शिक्षणाशी निगडित सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रांमध्ये उदाहरण मानसशास्त्र, बाल विकास, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र प्रशिक्षण घेतलेले अध्यापक तसेच विज्ञान शिक्षण, गणित शिक्षण, सामाजिक शास्त्राचे शिक्षण आणि भाषाशास्त्राचे शिक्षण या कार्यक्रमांमधील अध्यापक यांना आकर्षित करून त्यांना शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये कायम राखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामुळे शिक्षकांच्या बहुशाखीय शिक्षणाला आणि संकल्पनात्मक विकासाला बळकटी मिळेल. 15.9 PhD सर्व शाखांमधील सर्व नवीन प्रवेशार्थींना त्यांनी निवडलेल्या PhD विषयाशी संबंधित अध्यापन शिक्षण, अध्यापनशास्त्र, लेखन यातील क्रेडिट आधारित अभ्यासक्रमासाठी डॉक्टरेट प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रवेश घेणे आवश्यक आहे.
संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांना पुढे जाऊन त्यांनी निवडलेल्या शाखेमध्ये अध्यापक किंवा सार्वजनिक प्रतिनिधी संवादकाची भूमिका करायची असल्याने त्यांना अध्यापनशास्त्रातील प्रथा पद्धती अभ्यासक्रमाची रचना करणे विश्वासार्ह मूल्यांकन प्रणाली संवाद साधणे आणि अशाच प्रकारच्या इतर गोष्टींचा अनुभव मिळेल याची सुनिश्चिती केली जाईल. पीएचडी च्या विद्यार्थ्यांना अध्यापन सहाय्यकाच्या भूमिकेतून किंवा इतर साधनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेऊन त्याचे किमान तास पूर्ण करावे लागतील. यासाठी देशभरातील विद्यापीठांमधील पीएचडी कार्यक्रमाची पुनर्रचना केली जाईल. 15.10% विद्यमान संस्थात्मक व्यवस्था आणि चालू उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षकांसाठी सेवांतर्गत सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे प्रशिक्षण तसेच सुरू राहील. दर्जेदार शिक्षणासाठी समृद्ध अध्यापन अध्ययन प्रक्रियेची गरज पूर्ण करण्यासाठी या व्यवस्था आणि उपक्रमांना बळकटी देऊन त्यांचा विस्तार केला जाईल. शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी SWAYAMDIKSHA स्वय दीक्षा यासारखे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ प्लॅटफॉर्म वापरायला प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे प्रमाणीकृत प्रशिक्षण कार्यक्रम कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतील. 15.11% राष्ट्रीय मार्गदर्शक आयोग नॅशनल मिशन फॉर मेंटरिंगची स्थापना केली जाईल. यामध्ये विद्यापीठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना अल्प किंवा दीर्घ काळासाठी सल्ला व्यावसायिक मदत द्यायला उत्सुक असलेल्या तसेच भारतीय भाषांमध्ये शिकवायची क्षमता असलेल्या वरिष्ठ निवृत्त अध्यापकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. प्रकरण 16 व्यावसायिक शिक्षणाची पुनर्कल्पना 16.12 पंचवार्षिक योजनेच्या 2012-2017 अंदाजानुसार औपचारिक व्यवसाय शिक्षण मिळालेल्या 19-24 वयोगटातील भारतीय कामगारांचे प्रमाण अतिशय कमी होते, 5% पेक्षा कमी, तर अमेरिकेमध्ये हेच प्रमाण 52% होते, जर्मनीमध्ये 75% आणि दक्षिण कोरियामध्ये 96% इतके जास्त होते. यावरून हेच लक्षात येते की भारतामध्ये व्यवसाय शिक्षणाचा प्रसार झपाट्याने करणे अतिशय आवश्यक झाले आहे. 16.2% व्यावसायिक व्होकेशनल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अल्प असण्याचे एक मुख्य कारण म्हणजे व्यावसायिक शिक्षणात यापूर्वी प्रामुख्याने इयत्ता 11-12 आणि इयत्ता 8 व त्यावरील शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या व्यतिरिक्त व्यावसायिक विषयांमधून इयत्ता 11-12 उत्तीर्ण होण्याच्या विद्यार्थ्यांकडे निवडलेल्या व्यवसायामध्ये उच्च शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी नेहमीच स्पष्ट असे मार्ग उपलब्ध नसतात. सर्वसाधारण उच्च शिक्षणासाठी प्रवेशाचे निकष देखील व्यावसायिक शिक्षणाची पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टीने बनवलेले नव्हते, ज्यामुळे मुख्य प्रवाह किंवा शैक्षणिक शिक्षणातील त्यांच्या समकक्ष विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामुळे व्यावसायिक शिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उन्नतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला, जी समस्या नुकतीच 2013 राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा NSQF घोषित करून सोडवण्यात आली. 16.3% व्यावसायिक शिक्षण हे मुख्य प्रवाहातील शिक्षणापेक्षा हलक्या दर्जाचे आणि मुख्यत्वे करून ते मुख्य प्रवाहातील शिक्षण नजेपणाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे असे मानले जाते. या समजुतीचा विद्यार्थ्यांच्या निवडीवर परिणाम होतो. ही एक गंभीर समस्या असून भविष्यात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण कशा प्रकारे दिले जाईल याचा संपूर्णपणे कायापालट करूनच तिचे निराकरण केले जाऊ शकते. 16.4%
व्यावसायिक शिक्षणाशी संबंध जोडल्या गेलेल्या सामाजिक दर्जाच्या उतरंडीवर मात करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे आणि यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमांचे मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये एकात्मीकरण करणे आवश्यक आहे। लहान वयातच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळेत व्यवसायांची ओळख करून देण्यास सुरुवात करून गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षणाचे उच्च शिक्षणात सहजतेने एकात्मीकरण केले जाईल। प्रत्येक मूल किमान एक व्यवसाय शिकेल आणि इतर अनेक व्यवसायांची त्याला ओळख करून दिली जाईल हे यात सुनिश्चित केले जाईल। यामुळे श्रम प्रतिष्ठा आणि भारतीय कला व कारागिरी यांचा समावेश असलेल्या विविध व्यवसायांचे महत्त्व यांवर भर दिला जाईल। 16.5 2025 पर्यंत किमान 50% विद्यार्थ्यांना शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेद्वारे व्यावसायिक शिक्षणाची ओळख झालेली असेल, ज्यासाठी लक्ष्य आणि कालमर्यादांसह एक स्पष्ट कृती योजना विकसित केली जाईल। शाश्वत विकास लक्ष्य 4.4 याच्याशी हे सुसंगत आहे आणि भारताच्या लोकसंख्येच्या लाभांशाची डेमोग्राफिक डिव्हिडंड संपूर्ण क्षमता उपयोगात आणण्यास हे मदत करेल। जीएआरसाठी लक्ष्य ठरवताना व्यावसायिक शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा देखील विचार केला जाईल। व्यावसायिक क्षमतांचा विकास शैक्षणिक किंवा इतर क्षमतांच्या विकासासोबतच केला जाईल। पुढील दशकात टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक कार्यक्रमात व्यावसायिक शिक्षण समाविष्ट केले जाईल। यादृष्टीने माध्यमिक शाळा ITI, पॉलिटेक्निक, स्थानिक उद्योग इत्यादींसोबत देखील सहयोग करतील। शाळांमध्ये हब आणि स्पोक मॉडेलनुसार कौशल्य प्रयोगशाळांची स्थापना व निर्मिती केली जाईल, त्यामुळे इतर शाळांना ही सुविधा वापरता येईल। उच्च शिक्षण संस्था स्वतःहून किंवा उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीने व्यावसायिक शिक्षण देतील। 2013 मध्ये सुरू करण्यात आलेल्या बीवो पदव्या अस्तित्वात राहतीलच, पण 4 वर्षांच्या बहुशाखीय पदवी कार्यक्रमांसह इतर सर्व पदवी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात येतील। HAI यांना सुद्धा व्यावहारिक कौशल्यांसह विविध कौशल्यांचे अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्याची देखील परवानगी दिली जाईल। लोकविद्या म्हणजेच भारतात विकसित केलेले महत्त्वपूर्ण व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये एकात्मिक करून उपलब्ध करून दिले जाईल। ODL पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवण्याची शक्यताही आजमावून पाहिली जाईल। 16.6 पुढील दशकात टप्प्याटप्प्याने सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण एकात्मिक केले जाईल। कौशल्य तफावत विश्लेषणाच्या आणि स्थानिक संधींच्या मॅपिंगच्या आधारे व्यावसायिक शिक्षणासाठी लक्ष केंद्रित करण्याची क्षेत्रे निवडली जातील। या प्रयत्नावर देखरेख करण्यासाठी MHRD व्यावसायिक शिक्षणातील तज्ज्ञ आणि सर्व मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली व्यावसायिक शिक्षणाच्या एकात्मीकरणासाठी राष्ट्रीय समिती NCIVA उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने स्थापन करेल। 16.7 सुरुवातीला याचा अवलंब केलेल्या स्वतंत्र संस्थांनी प्रभावी कार्य करणारी मॉडेल्स आणि पद्धती शोधण्यासाठी नाविन्यपूर्णता वापरली पाहिजे आणि नंतर NCIVA ने स्थापन केलेल्या यंत्रणेद्वारा ही माहिती इतर संस्थांशी शेअर केली पाहिजे, म्हणजे व्यावसायिक शिक्षणाचा आवाका वाढेल। उच्च शिक्षण संस्था देखील व्यावसायिक शिक्षण आणि अप्रेंटिसशिपच्या विविध मॉडेल्सचे प्रयोग करून पाहतील। उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय उद्योगांचा सहभागाने अंतःपोषण इन्क्युबेशन केंद्रे सुरू केली जातील। 16.8 राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा प्रत्येक व्यवसाय शाखेसाठी आणि व्यवसायासाठी अधिक तपशीलवार असेल। पुढे
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बनवलेल्या व्यवसायांच्या आंतरराष्ट्रीय मानक वर्गीकरणाशी भारतीय मानके सुसंगत केली जातील. हा आराखडा पूर्व शिक्षणास मान्यता देण्यासाठी आधार देईल. याद्वारे औपचारिक शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांचे व्यावहारिक अनुभव आराखड्यातील संबंधित पातळीशी सुसंगत करून त्यांना पुन्हा समाविष्ट करून घेतले जाईल. क्रेडिट आधारित आराखडा सामान्य आणि व्यावसायिक शिक्षणामधून एकमेकांमध्ये प्रवेश घेणे देखील सुलभ करेल. प्रकरण 17 नवीन राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक संशोधनाला चालना देणे. 17.1 ज्ञान निर्मिती आणि संशोधन या गोष्टी मोठ्या आणि जिवंत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी समाजाच्या उत्थानासाठी आणि अधिक मोठे यश मिळवण्याकरता देशाला सातत्याने प्रेरित करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. खरोखरच सर्वात समृद्ध संस्कृतींपैकी काही उदाहरण भारत, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि ग्रीस ते आधुनिक युगापर्यंत उदा अमेरिका, जर्मनी, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि जपान संस्कृती म्हणजे मजबूत ज्ञानाधारित समाज होते आहेत. त्यांनी विज्ञान तसेच कला, भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात नवीन ज्ञानाचे मूलभूत योगदान करून आपल्या बौद्धिक आणि भौतिक संपत्तीमधील मोठा वाटा मिळवला. त्यामुळे केवळ त्यांच्याच नव्हे तर जगभरातील इतर संस्कृतींचे सुद्धा वर्धन आणि उत्थान झाले. 17.2 सध्या जगात घडणाच्या जलद बदलांकडे पाहता संशोधनाची एक मजबूत परिसंस्था कदाचित पूर्वी कधीही नव्हती तितकी आता महत्वाची झालेली आहे. उदा हवामान बदल, लोकसंख्येची गतिशीलता आणि व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान आणि विस्तारणारी जागतिक बाजारपेठ, मशीन लर्निंगचा उदय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. जर भारताला या विभिन्न क्षेत्रांमध्ये नेतृत्व करायचे असेल आणि पुढील काही वर्षात आणि दशकांत आपल्याकडील मोठ्या प्रमाणावरील प्रतिभेचा खरोखर पूर्ण वापर करून पुन्हा एक आघाडीचा ज्ञानाधारित समाज बनायचे असेल तर आपल्या देशाला आपल्या संशोधन क्षमतांचा लक्षणीय विस्तार करावा लागेल आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन करावे लागेल. आज कोणत्याही देशाच्या आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि तांत्रिक आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी संशोधनाचे महत्त्व पूर्वी कधीही नव्हते इतके वाढले आहे. 17.3 संशोधन अतिशय महत्त्वाचे असूनही भारतातील संशोधन आणि नाविन्यपूर्णतेतील सध्याची गुंतवणूक GDP 0.69% आहे तर अमेरिकेच्या बाबतीत हा आकडा 2.8%, इस्रायलच्या बाबतीत 4.3% आणि दक्षिण कोरियाच्या बाबतीत 4.2% आहे. 17.4 भारताला आज ज्या सामाजिक आव्हानांचा सामना करायचा आहे, उदाहरण आपल्या सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छता, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य निगा, वाहतूक सुधारणा, हवेची गुणवत्ता, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, त्यासाठी केवळ प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोनांची आणि उपायांची गरज नाही तर सामाजिक शास्त्रे आणि मानवशास्त्रे आणि देशातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय आयामांच्या सखोल आकलनावर सुद्धा आधारित अशा दृष्टिकोनांची आणि उपायांची गरज आहे. या आव्हानांचा सामना करणे आणि त्यांच्यावर उपाययोजना करणे यासाठी विविध क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे बहुशाखी संशोधन भारतात करणे अनिवार्य आहे. आपण ते केवळ आयात करू शकत नाही. स्वतःसाठी संशोधन करण्याच्या क्षमतेमुळे देशाला असे परदेशातील संबंधित संशोधन आयात करणे व ते आपल्या सोयीप्रमाणे रूपांतरित करून वापरणे सोपे जाते. 17.5 याशिवाय सामाजिक समस्यांच्या उपायांमधील त्यांच्या मूल्याबरोबरच कोणत्याही देशाची ओळख, प्रगती,
आत्मिक बौद्धिक समाधान आणि कल्पकता या गोष्टी सुद्धा देशाचा इतिहास, कला, भाषा आणि संस्कृती द्वारे मोठ्या प्रमाणात साध्य केल्या जातात. विज्ञान आणि समाजशास्त्रातील शोधांबरोबरच कला आणि मानवशास्त्रातील संशोधन सुद्धा देशाच्या प्रगतीसाठी आणि आत्मज्ञानासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 17.6% भारतातील शैक्षणिक संस्थांमधील विशेषतः उच्च शिक्षणात कार्यरत असलेल्या संस्थांमधील संशोधन आणि नवीन उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. संपूर्ण इतिहासात जगातील उत्तमोत्तम विद्यापीठातील पुरावे हेच दर्शवतात की संशोधन आणि ज्ञान निर्मितीची मजबूत संस्कृती असलेल्या वातावरणातच अध्यापन आणि अध्ययनाची प्रक्रिया उत्तम प्रकारे घडते आणि त्याच्याच व्यत्यास म्हणजे जगातील सर्वोत्तम संशोधनातील बरेचसे संशोधन बहुशाखी विद्यापीठांमध्ये घडते. 17.7% भारतामध्ये विज्ञान आणि गणितापासून कला आणि साहित्यापर्यंत ते उच्चारशास्त्र आणि भाषांपासून वैद्यकशास्त्र आणि कृषीपर्यंत अनेक क्षेत्रातील संशोधन आणि ज्ञान निर्मितीची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. 21व्या शतकात भारताने संशोधन आणि नाविन्यपूर्णतेचे नेतृत्व करण्यासाठी एक सामर्थ्यशाली आणि प्रबुद्ध समाज तयार करण्यासाठी आणि जगातील सर्वात मोठ्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यासाठी हे अधिक बळकट करणे गरजेचे आहे. 17.8% त्यामुळे हे धोरण भारतातील संशोधनाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणात परिवर्तन घडवण्यासाठी एका सर्वसमावेशक दृष्टिकोनाची परिकल्पना करते. यामध्ये वैज्ञानिक पद्धतीवर आणि तार्किक विचारांवर भर देऊन शालेय शिक्षणात अधिक खेळ व शोधावर आधारित अध्ययन शैलीच्या दिशेने निश्चित बदल करण्याचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड आणि प्रतिभा ओळखण्यासाठी शाळांमध्ये करिअर समुपदेशन, विद्यापीठांमधील संशोधनास चालना देणे, सर्व HEI बहुशाखी स्वरूपाच्या असणे आणि सर्वांगीण शिक्षणावर भर, पदवीपूर्व अभ्यासक्रमात संशोधन आणि इंटर्नशिपचा समावेश, संशोधनास योग्य महत्व देणारी अध्यापक करिअर व्यवस्थापन प्रणाली आणि संशोधन व नाविन्यपूर्णता यांसाठीच्या वातावरणास प्रोत्साहन देणारे प्रशासन आणि नियामक बदल यांचा समावेश असेल. हे सर्व पैलू देशात संशोधनाची मानसिकता विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 17.9% या विविध घटकांचा समन्वयात्मक रीतीने विकास करण्यासाठी आणि त्यायोगे देशात खरोखरच गुणवत्तापूर्ण संशोधनात वेगाने वाढ करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्था नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF स्थापन करणे या धोरणात संकल्पित आहे. संशोधनाची संस्कृती आपल्या विद्यापीठांमध्ये विनवणे हे NRFचे व्यापक उद्दिष्ट असेल. विशेषतः NRF गुणवत्ता आधारित परंतु सहाध्यायी पुनरावलोकित न्याय संशोधन अर्थसहाय्याचा एक विश्वासार्ह पाया प्रदान करेल. उत्कृष्ट संशोधनास उचित प्रोत्साहन आणि सन्मान देऊन देशात संशोधनाची संस्कृती विकसित करण्यास मदत करेल आणि सध्या मर्यादित संशोधन क्षमता असलेल्या राज्य विद्यापीठांमध्ये आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये संशोधन क्षमता अंकुरण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम हाती घेईल. NRF सर्व शाखांमधील संशोधनास स्पर्धात्मकपणे अर्थसहाय्य करेल. यशस्वी संशोधनाचा सन्मान केला जाईल आणि जेथे सुसंगत असेल तेथे शासकीय संस्था तसेच उद्योग आणि खाजगी देणगीदार संस्थांच्या सहयोगाने संशोधन प्रत्यक्ष वापरात आणले जाईल. 17.10% विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग DST, अणु ऊर्जा विभाग DEA, जैव तंत्रज्ञान विभाग DBT, भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR, भारतीय इतिहास संशोधन परिषद ICHR आणि विद्यापीठ अनुदान आयोग UGC
सारख्या सध्या काही पातळीवर संशोधनास अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था तसेच विविध खाजगी आणि धर्मादाय संस्था त्यांच्या प्राधान्यक्रम आणि गरजांनुसार संशोधनास स्वतंत्रपणे अर्थसहाय्य पुरवणे सुरू ठेवतील. मात्र अर्थसहाय्य पुरवणाऱ्या इतर संस्थांशी NRF काळजीपूर्वक समन्वय साधेल आणि हेतूचा ताळमेळ सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रयत्नांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विज्ञान अभियान ट्रेकी आणि इतर संस्थांसह कार्य करेल. NRFचे प्रशासन सरकारच्या स्वतंत्रपणे फिरत्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स द्वारे केले जाईल. 7. यामध्ये सर्व क्षेत्रांतील सर्वोत्तम संशोधक आणि नाविन्याचा शोध घेणाऱ्या व्यक्ती असतील. 17.11% NRFची प्राथमिक कार्ये खालील प्रमाणे असतील. 1. स्पर्धात्मक सर्व प्रकारच्या आणि सर्व शाखांच्या सहाध्यायी पुनरावलोकित अनुदान प्रस्तावांसाठी निधी देणे. 2. शैक्षणिक संस्थांना विशेषतः जिथे संशोधन सध्या नवजात अवस्थेत आहे अशा विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना मार्गदर्शन करून संशोधन प्रारंभ विकसित आणि सुलभ करणे. सी संशोधक आणि सरकारच्या तसेच उद्योगांच्या संबंधित शाखांमध्ये दुवा म्हणून काम करणे जेणेकरून राष्ट्रीय संशोधनाच्या तातडीच्या मुद्द्यांविषयी संशोधकांना सातत्याने अवगत केले जाईल आणि धोरणकर्त्यांना संशोधनातील ताज्या यशाविषयी सातत्याने अवगत केले जाईल. असे केल्याने हे यश धोरणे आणि किंवा अंमलबजावणीमध्ये सुयोग्य प्रकारे वापरता येईल. आणि डी उत्कृष्ट संशोधन आणि प्रगतीचा सन्मान करणे. प्रकरण 18 उच्च शिक्षणाच्या नियामक प्रणालीचा कायापालट करणे. 18.1 अनेक दशकांपासून उच्च शिक्षणाचे नियमन खूप कठोरपणे केले गेले आहे. फारसा काही परिणाम साध्य न करता खूप जास्त गोष्टींचे नियमन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नियामक यंत्रणेच्या यांत्रिक आणि असक्षम करणाऱ्या स्वरूपामुळे काही अतिशय मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत. जसे की काही संस्थांच्या हातात खूप जास्त अधिकार एकवटणे, या संस्थांमधील हितसंबंधांचे संघर्ष आणि परिणाम स्वरूप जबाबदारीचा अभाव. उच्च शिक्षण क्षेत्राला पुन्हा नवचैतन्य देण्यासाठी आणि ते भरभराटीसाठी सक्षम होण्यासाठी नियामक यंत्रणेच्या संपूर्ण सुधारणेची आवश्यकता आहे. 18.2 वर नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उच्च शिक्षणाच्या नियामक व्यवस्थेकडून हे सुनिश्चित केले जाईल की नियमन अधिस्वीकृती निधी आणि शैक्षणिक मानके प्रस्थापित करणे यासारखी विभिन्न कामे विशिष्ट स्वतंत्र आणि अधिकार प्राप्त संस्थांकडून केली जातील. व्यवस्थेमध्ये तपास आणि समतोल स्थापित करणे, हितसंबंधातील संघर्ष कमी करणे आणि अधिकाराचे केंद्रीकरण दूर करण्यासाठी हे महत्वाचे आहे. ही चार महत्वपूर्ण कार्ये पार पाडण्याच्या या चार संस्थात्मक व्यवस्था स्वतंत्रपणे काम करत असताना देखील समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकमेकांबरोबर ताळमेळ राखत काम करत आहेत. हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय उच्च शिक्षण आयोग, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया HACI या एका संस्थेअंतर्गत या चार व्यवस्थांच्या चार स्वतंत्र विभागांची व्हर्टिकल्स स्थापना करण्यात येईल. 18.3 HACIचा पहिला विभाग असेल राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी कौन्सिल NHARC. या विभागाचे काम असेल उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एका सामायिक आणि एकमेव नियामकाचे काम करणे. यामध्ये शिक्षकांच्या शिक्षणाचा समावेश असेल पण वैद्यकीय आणि कायद्याच्या शिक्षणाचा समावेश नसेल, जेणेकरून एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या अनेक नियामक मंडळांच्या नियमनाच्या प्रयत्नांची द्विरुक्ती आणि अव्यवस्था होणार नाही. या एकमेव माध्यमातून नियमन शक्य करण्यासाठी विद्यमान कायद्यांचे पुन्हा परीक्षण करून ते रद्दबातल करणे तसेच विविध नियामक मंडळांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे.
सुलभ पण परिणामकारक व सुविधात्मक पद्धतीचे नियमन करण्याच्या दृष्टीने NHARC स्थापित केले जाईल. म्हणजेच काही महत्त्वाच्या बाबींचे प्रभावीपणे नियमन केले जाईल. या बाबींमध्ये खास करून वित्तीय विश्वसनीयता, सुशासन आणि सर्व आर्थिक व्यवहार, ऑडिट प्रक्रिया, पायाभूत सुविधा, अध्यापक कर्मचारी अभ्यासक्रम आणि शैक्षणिक निष्पत्तीचे एकूण ऑनलाईन आणि ऑफलाईन सार्वजनिक स्वप्रकटीकरण यांचा समावेश असेल. ही माहिती सर्व उच्च शिक्षण संस्थांकडून NHARC सार्वजनिक वेबसाईटवर आणि संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल. तसेच त्यांच्याकडून ही माहिती अद्ययावत करण्याची आणि तिच्या अचूकतेची सुनिश्चिती केली जाईल. सार्वजनिक क्षेत्रात प्रकाशित केलेल्या माहितीमुळे हितसंबंधी आणि अन्य कोणाकडून तक्रारी किंवा गाराणी आल्यास NHARC कडून त्यावर निर्णय घेतला जाईल. बहुमोल अशा सूचनांसाठी प्रत्येक HAI मधील यादृच्छिकपणे निवडलेल्या विद्यार्थ्यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसहित नियमितपणे ऑनलाईन अभिप्राय घेतले जातील. 18.4 असे नियमन सक्रिय करण्याची प्रमुख यंत्रणा म्हणजे अधिस्वीकृती. म्हणूनच HACIचा दुसरा विभाग राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषद नॅशनल अक्रेडिटेशन कौन्सिल NAC नावाची अधिस्वीकृती संस्था मेटा अक्रेडिटिंग बॉडी असेल. संस्थांची अधिस्वीकृती प्रामुख्याने मूलभूत नियम, सार्वजनिक स्वप्रकटीकरण, चांगले शासन आणि निष्पत्ती या आधारांवर केली जाईल आणि हे काम अधिस्वीकृती करणाऱ्या संस्था मंडळांच्या स्वतंत्र परिसंस्थेद्वारे केले जाईल आणि NAC कडून त्याच्यावर देखरेख केली जाईल. मान्यताप्राप्त अधिस्वीकृती संस्था म्हणून कार्य करणाऱ्या संस्था आणि त्यांची योग्य संख्या NAC कडून निश्चित केली जाईल. थोडक्यात सर्व HAIना दर्जा, स्वशासन आणि स्वायत्ततेची विशिष्ट पातळी संपादन करता यावी यासाठी मापदंडांचे टप्पे निश्चित करणारी श्रेणीबद्ध ग्रेडेड अधिस्वीकृतीची एक सशक्त व्यवस्था प्रस्थापित केली जाईल. या बदल्यात पुढच्या 15 आपल्या संस्थात्मक विकास योजनेच्या इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन IDP माध्यमातून सर्वात उच्च स्तराची अधिस्वीकृती मिळवून त्याद्वारे एक स्वप्रशासित पदवी प्रदान करणारी संस्था क्लस्टर म्हणून कार्यरत होणे हे HAIS समोरील उद्दिष्ट असेल. पुढे जाऊन विद्यमान जागतिक पद्धतीनुसार अधिस्वीकृती ही एक द्विपर्यायी प्रक्रिया बनेल. 18.5 HACIचा तिसरा विभाग असेल उच्च शिक्षण अनुदान परिषद हायर एज्युकेशन अँड कौन्सिल HAGC. या परिषदेचे काम असेल संस्थांनी तयार केलेले IDP आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये झालेली प्रगती तसेच इतर पारदर्शक निकष या सर्वांच्या आधारे उच्च शिक्षणासाठी निधी आणि अर्थसहाय्य करणे, शिष्यवृत्त्यांच्या वितरणाबरोबरच नवीन लक्षवेधी प्रांतांमध्ये काम सुरू करण्याकरता आणि HAIमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शाखा आणि कार्यक्षेत्रातील कार्यक्रमांचा विस्तार करण्याकरता विकास निधीच्या वितरणाचे काम HAGC देण्यात येईल. 18.6 HACIचा चौथा विभाग असेल सर्वसाधारण शिक्षण परिषद जनरल एज्युकेशन कौन्सिल GAC. या परिषदेचे काम असेल उच्च शिक्षणाच्या कार्यक्रमांसाठी अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसाठीचा एक आराखडा तयार करणे, ज्याला पदवीधर गुणविशेष ग्रॅज्युएट अट्रिब्युट्स या नावाने देखील ओळखले जाईल. GEVC कडून राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NHAQF तयार केला जाईल आणि उच्च शिक्षणामध्ये व्यवसाय शिक्षणाचे एकात्मीकरण करण्याच्या दृष्टीने हा आराखडा NHAQF राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याशी नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क सुसंगत असेल.
अशा प्रकारच्या अध्ययन निष्पत्तीच्या माध्यमातून NHAQF द्वारा उच्च शिक्षणाच्या पात्रतेचे वर्णन केले जाईल, जे पदवी, डिप्लोमा, सर्टिफिकेटच्या रूपात असेल. या व्यतिरिक्त NHAQF च्या माध्यमातून GEC कडून क्रेडिट हस्तांतर, समतुल्यता यासारख्या समस्यांसाठी सुलभ नियम प्रस्थापित केले जातील. 21व्या शतकाची कौशल्ये असलेले परिपूर्ण विद्वान तयार करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान संपादन करावी तशी विशिष्ट कौशल्ये GEC ने निश्चित करणे बंधनकारक असेल. 18.7 भारतीय कृषी संशोधन परिषद, इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR, भारतीय पशु चिकित्सा परिषद, वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया VCI, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन NCTA, वास्तुकला परिषद, काउन्सिल ऑफ आर्किटेक्ट COA, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग NCVET, इत्यादी सारख्या व्यावसायिक परिषदा, व्यावसायिक मानक स्थापना मंडळे, प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडीज PSSB या नात्याने काम करतील. उच्च शिक्षण व्यवस्थेत त्या महत्वाची भूमिका बजावतील आणि त्यांना GEC सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. PSSB पुनर्रचना झाल्यावर ही मंडळे GEC सदस्य म्हणून अभ्यासक्रम तयार करणे, शैक्षणिक मानके निश्चित करणे आणि अध्यापन, संशोधन आणि त्यांच्या क्षेत्राचा विभागाचा विस्तार करणे सुरू ठेवतील. GEC सदस्य म्हणून ते अभ्यासक्रमाचा आराखडा ठरवण्यास मदत करतील आणि त्यानुसार HAS त्यांचे स्वतःचे अभ्यासक्रम निश्चित करतील. अशा प्रकारे PSSB अध्ययनाच्या आणि अंमलबजावणीच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये मानके किंवा अपेक्षा निश्चित करतील आणि ते कोणतीही नियामक भूमिका बजावणार नाहीत. इतर अनेक गोष्टींबरोबरच आपापले शैक्षणिक कार्यक्रम या मानकानुसार कसे असतील हे सर्व HAS ठरवतील आणि आवश्यकता असेल तरही मानके निश्चित करणाऱ्या संस्थांकडे किंवा PSSB कडे ते मदत सुद्धा मागू शकतील. 18.8 व्यवस्थेच्या या रचनेमुळे विविध भूमिकांमधील हितसंघर्ष टाळला जाऊन मूलभूत विलगीकरणाच्या तत्वाचे पालन होणे सुनिश्चित होईल. महत्वाच्या काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले जाईल हे सुनिश्चित करून HAS सक्षम करण्याचे सुद्धा या रचनेचे ध्येय असेल. जबाबदाऱ्या आणि दायित्वे HAS कडे एकत्रितपणे सुपूर्त केल्या जातील. अशा अपेक्षांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी HAS असा भेदभाव केला जाणार नाही. 18.9 या बदलांसाठी सध्याच्या रचना आणि संस्था यांच्यात बदल व्हावे लागतील आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची उत्क्रांती व्हावी लागेल. कामांचे विलगीकरण झाल्यामुळे HACI मधील प्रत्येक विभाग नवीन नियामक योजनेत सुसंगत, अर्थपूर्ण आणि महत्वाची अशी नवीन आणि एकच भूमिका पार पाडेल. 18.10 संस्थांच्या कामात कार्यक्षमता आणि पारदर्शकता असेल हे सुनिश्चित करण्यासाठी नियमन NHARC, अधिस्वीकृती NAC, निधी पुरवठा HAGC आणि शैक्षणिक मानके स्थापित करणे GEC, या सर्व स्वतंत्र विभागांचे काम आणि त्यांच्यावरील स्वायत्त शिखर संस्थेचे HACT काम पारदर्शक सार्वजनिक प्रकटीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर यावर आधारित असेल. त्यामागचे तत्व तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी हस्तक्षेप टाळणे आणि कार्यक्षमता व पारदर्शकता सुरक्षित करणे हे असेल. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी किमान मूलभूत नियम आणि मानके यांचे पालन करावे म्हणून कठोर कारवाईसह अनुपालनाच्या काटेकोर उपाययोजना, तसेच अनिवार्य माहितीच्या खोट्या प्रकटीकरणासाठी दंड सुनिश्चित केले जातील. 4 विभागांमधील विवाद HACI स्वतः सोडवेल.
HACI मधील प्रत्येक विभाग म्हणजे एक स्वतंत्र संस्था असेल, त्यामध्ये संबंधित क्षेत्राचा भरपूर अनुभव असलेल्या आणि त्याबरोबरच सचोटी बांधिलकी आणि सामाजिक सेवेत कामगिरी केलेल्या व्यक्ती असतील. HACI स्वतः उच्च शिक्षणातील सार्वजनिक कामाचा उत्साह असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचे मंडळ असेल आणि ते HACI च्या सचोटीवर आणि कामाच्या परिणामकारकतेवर देखरेख करेल आणि लक्ष ठेवेल. न्यायनिवाड्याच्या कामाबरोबरच आपली कामे करण्यासाठी HACI मध्येच सुयोग्य प्रणाली तयार केली जाईल. 18.11% नवीन दर्जेदार HACI स्थापन करणे ही गोष्ट सुद्धा नियामक मंडळाकडून खूप सुलभ केली जाईल. या संस्था समाजसेवेच्या उद्देशाने स्थापन केल्या जात आहेत हे अतिशय परिणामकारक पद्धतीने सुनिश्चित करतानाच दीर्घकालीन स्थैर्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल. अतिशय चांगले काम करणाऱ्या HACI ना त्यांच्या संस्थांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यायोगे विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या तसेच शाखा आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे मदत करतील. उच्च दर्जाच्या उच्च शिक्षणाची उपलब्धता अजून विस्तारण्याचे ध्येय ठेवून HAI साठी सरकार व देणगीदारांच्या भागीदारीची मॉडेल्स सुद्धा नमुन्यादाखल उभारली जातील. शिक्षणाच्या व्यापारीकरणावर अंकुश ठेवणे 18.12% संतुलित नियंत्रण असलेल्या अनेक व्यवस्था शिक्षणाच्या व्यापारीकरणाशी लढतील आणि हे व्यापारीकरण थांबवतील. हे नियामक व्यवस्थेचे महत्वाचे प्राधान्य असेल. सर्व शिक्षण संस्थांना ऑडिट आणि प्रकटीकरणासाठी विना नफा संस्थांसाठी असलेल्या मानकांचे पालन करावे लागेल. जर काही अतिरिक्त रक्कम उरल्यास ती पुन्हा शिक्षण क्षेत्रात गुंतवावी लागेल. या सर्व आर्थिक गोष्टींचे पारदर्शक पद्धतीने सार्वजनिक प्रकटीकरण करावे लागेल. त्यामध्ये सामान्य जनतेच्या तक्रार निवारणाची सुद्धा सोय असेल. NAC ने विकसित केलेली अधिस्वीकृती प्रणाली या व्यवस्थेवर पूरक लक्ष ठेवेल आणि NHARC याला आपल्या नियामक उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट मानेल. 18.13% या नियामक पद्धतीमध्ये सर्व HAIS सरकारी आणि खाजगी एकाच स्तरावर असल्याचे मानले जाईल. नियामक प्रणाली शिक्षणात खाजगी आणि धर्मादाय प्रयत्नांना प्रोत्साहन दिले जाईल. खाजगी HAIS तयार करणाऱ्या सर्व वैधानिक कृतींसाठी समान राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे असतील. ही किमान समान राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे खाजगी HAIS स्थापन करण्यासाठी आवश्यक सर्व कृतींसाठी आधारभूत असतील, त्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक HAIS साठी समान मानके असतील. या समान मार्गदर्शक तत्वांमध्ये सुशासन, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता, शैक्षणिक निष्पत्ती आणि प्रकटीकरणातील पारदर्शकता समाविष्ट असतील. 18.14% सेवाभाव आणि जनहिताच्या हेतूने काम करणाऱ्या खाजगी HAI ना शुल्क निर्धारणाच्या प्रगतीशील पद्धतीद्वारे प्रोत्साहित केले जाईल. विविध प्रकारच्या संस्थांसाठी त्यांच्या अधिस्वीकृतीनुसार कमाल मर्यादेसह शुल्क निश्चित करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा विकसित केल्या जातील, जेणेकरून वैयक्तिक संस्थांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे खासगी HAI त्यांच्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्रपणे शुल्क निश्चित करण्यास सक्षम बनतील, मात्र निर्धारित निकषांनुसार आणि व्यापकपणे लागू असलेल्या नियामक यंत्रणेत राहून खासगी HAI ना त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शुल्क माफी आणि शिष्यवृत्ती देण्यास प्रोत्साहित केले जाईल. खासगी HAI ने ठरविलेल्या सर्व फी आणि शुल्काचे पारदर्शकपणे आणि संपूर्ण प्रकटीकरण केले जाईल आणि कोणत्याही विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीच्या कालावधीत या फीमध्ये शुल्कात मनमानी वाढ होणार नाही. सदर की निर्धारण यंत्रणा HAI त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करतानाच त्यांच्या खर्चाची वाजवी वसुली देखील निश्चित करेल. प्रकरण 19.
उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये प्रभावी व्यवस्थापन आणि नेतृत्व 19.1% प्रभावी शासन आणि नेतृत्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेची संस्कृती निर्माण करण्यास मदत करते. भारतासह जागतिक स्तरावरील सर्व जागतिक दर्जाच्या संस्थांचे सामान्य वैशिष्ट्य म्हणजे खरोखर भक्कम स्वयंप्रशासन आणि संस्थेच्या नेतृत्वाची उत्कृष्ट गुणवत्तेवर आधारित नेमणूक 19.2% श्रेणीबद्ध अधिस्वीकृती आणि श्रेणीबद्ध स्वायत्ततेच्या एका योग्य प्रणालीद्वारे आणि 15 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भारतातील सर्व HAI नाविन्य आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या स्वतंत्र स्वयंप्रशासित संस्था बनण्याचे लक्ष्य ठेवतील. उच्च गुणवत्तेचे नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी आणि संस्थेत उत्कृष्टतेच्या संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सर्व HAI मध्ये उपाययोजना केल्या जातील. संस्था अशा प्रकारचे पाऊल उचलण्यास तयार असल्याचे मानता येईल अशी योग्य ती श्रेणीबद्ध अधिस्वीकृती प्राप्त झाल्यानंतर एक प्रशासक मंडळ बोर्ड ऑफ गव्हर्नर्स बॉक्स स्थापन केले जाईल. या मंडळात स्वतःच्या क्षमता सिद्ध केलेल्या आणि संस्थेप्रती वचनबद्धतेची तीव्र भावना असलेल्या अशा उच्च शिक्षित सक्षम आणि समर्पित व्यक्तींचा गट असेल. संस्थेच्या भूगला कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय संस्था चालवण्याचे संस्था प्रमुखासह सर्व नेमणुका करण्याचे व प्रशासनाच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येईल. पूर्वीच्या कायद्यांमधील कोणत्याही विपरीत तरतुदींना निष्प्रभावित करेल असा व्यापक कायदा केला जाईल जो घटना नेमणूक कार्यपद्धती नियम व विनियम आणि भूगच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांची तरतूद करेल. मंडळाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीद्वारे मंडळाचे नवीन सदस्य निश्चित केले जातील आणि नवीन सदस्यांची निवड बॉकद्वारेच केली जाईल. सदस्यांची निवड करताना निःपक्षपातीपणाचीही काळजी घेतली जाईल. या प्रक्रियेदरम्यान सर्व हाईना प्रोत्साहन दिले जाईल सहाय्य केले जाईल आणि मार्गदर्शन केले जाईल आणि 2035 पर्यंत त्या स्वायत्त होण्याचे आणि असे सक्षम बॉक प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवतील असे संकल्पित आहे. 19.3% सर्व संबंधित नोंदी हितसंबंधींकडे स्वतःहून पारदर्शकपणे प्रकट करण्यासाठी बॉक जबाबदार व उत्तरदायी असेल. HACI ने राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषदेने नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी कौन्सिल NHARC अनिवार्य ठरवलेल्या सर्व नियामक मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यास ते जबाबदार असेल. 19.4% सर्व नेतृत्व पदे आणि संस्था प्रमुख पद उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या आणि गुंतागुंतीची परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेसह प्रशासकीय आणि नेतृत्व क्षमता सिद्ध केलेल्या व्यक्तींना दिले जाईल. HAI चे नेतृत्व घटनात्मक मूल्यांवर आणि संस्थेच्या एकूण दूरदृष्टीवर दृढ विश्वास असलेले तसेच मजबूत सामाजिक बांधिलकी सांघिक कार्यावरील विश्वास बहुत्ववाद विविध लोकांसोबत काम करण्याची क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन असे गुण असलेले असेल. ही निवड कठोर निःपक्षपाती गुणवत्ता आधारित आणि क्षमता आधारित प्रक्रियेने बॉगने स्थापन केलेल्या प्रख्यात तज्ज्ञ समितीच्या एमिनेंट एक्सपर्ट कमिटी AAC नेतृत्वाखाली बॉगद्वारे केली जाईल. कार्यकाळाची स्थिरता योग्य संस्कृतीचा विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण असली तरी त्याचवेळी नेतृत्वाचा उत्तराधिकारी निवडण्याचे काळजीपूर्वक नियोजन केले जाईल जेणेकरून एखाद्या संस्थेच्या कार्याची ओळख बनलेल्या चांगल्या कार्यपद्धती नेतृत्व बदलामुळे संपुष्टात येणार नाही. संक्रमण सुरळीतपणे होणे सुनिश्चित करण्यासाठी नेतृत्वातील बदल पुरेसे ओव्हरलॅप केलेले असतील आणि नेतृत्व पदे रिक्त राहणार नाहीत. उत्कृष्ट नेतृत्व गुण असलेल्या व्यक्ती निश्चित करून त्यांना लवकर तयार केले जाईल त्यामुळे त्या नेतृत्व पदांच्या शिडीवरून वर जातील.
19.5%. पुरेसा निधी, कायदेशीर सक्षमता आणि स्वायत्ता या बाबी टप्प्याटप्प्याने पुरवल्या जात असताना सर्व HAI सुद्धा संस्थात्मक उत्कृष्टता, त्यांच्या स्थानिक समुदायांचा सहभाग आणि वित्तीय प्रामाणिकता व जबाबदारीची सर्वोच्च मानके याबाबत वचनबद्धता प्रदर्शित करतील. प्रत्येक संस्था एक धोरणात्मक स्वरूपाची संस्थात्मक विकास योजना IDP तयार करेल, ज्या आधारावर संस्था उपक्रम विकसित करतील, त्यांच्या प्रगतीचे स्वतःचे मूल्यांकन करतील आणि त्यातील उद्दिष्टे गाठतील, जे पुढील सार्वजनिक निधी प्राप्त करण्याचा आधार बनू शकतील. मंडळाचे सदस्य, संस्थात्मक नेतृत्व, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागाने IDP तयार केला जाईल.